नमस्कार, दीपक करंजीकर हे लेखक, अर्थशास्त्रज्ञ, अभ्यासू वक्ते व व्यवस्थापन क्षेत्रातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व, तसेच स्वच्छंदच्या आजच्या भागाचे अतिथी. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडण्यासाठी आम्ही मदत घेतली आहे ती आमच्या एका मित्राची, श्री शशिशेखर चौगुले, जे व्यवसायाने आयटी कन्सल्टंट आहेत. सध्याच्या गुंतागुंतीच्या आर्थिक विवंचनेच्या काळात जगाचे अर्थकारण, त्यामागील घातसूत्र, विविध क्षेत्रातील आपले अनुभव, कला क्षेत्रातील आपले योगदान हे सगळं प्रेक्षकांसमोर मांडत आहेत दिलखुलास गप्पांमार्फत श्री दीपक करंजीकर. आमचा आजचा भाग आपल्याला आवडल्यास जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या परिचितांना फॉरवर्ड करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. सो नमस्कार मंडळी. आपल्या आजच्या पाहुण्यांची ओळख मोजक्या शब्दात करणं हे खरं तर अशक्य आहे. अमेरिकेत बहुराष्ट्रीय कंपनीचं संचालक पद भूषवलेले, 2 दशकांहून अधिक आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवस्थापनाचा अनुभव ज्यांना आहे, बिझनेस ट्रान्सफॉर्मेशनची स्वतःची अशी विशेष पद्धती ज्यांनी विकसित आणि कार्यान्वित केलेली आहे, आणि हे सगळं करतानाच 50 हून अधिक देशात मुसाफिरी केलेले, युनोच्या अभ्यास मंडळावर काम केलेले कलावंत लेखक, मराठी कवितेवर आधारित कार्यक्रम असा सादर करणारे, स्तंभ लेखन करणारे, सिनेमा, नाटक, टीव्ही सिरियल्स मधून काम करणारे, असं अष्टपैलू आणि अष्टावधानी व्यक्तिमत्व आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेलं आहे. सो दीपक सर, मी तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये. आपण नाईस टू बी हियर. नमस्कार. आपण तुमच्या बालपणापासून सुरुवात करूया, कारण मला वाटतं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपण म्हणतो. तर तुम्ही हे इतकं विविध क्षेत्रांमध्ये तुम्हाला रुची आहे, व्यासंग आहे तुमचा, तर हे सगळं लहानपणापासून सुरू झालं का, किंवा तुम्हाला म्हणजे ही दिशा कशी मिळाली? नाही, खरं लहानपण माझं फार छोट्या गावात सुरू झालं, धुळे नावाच्या. धुळे हे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश गुजरातच्या बॉर्डरवरचं गाव आहे. ते जिल्हा आहे पण इट इज अ व्हेरी स्मॉल टाऊन. तिथे माझी शाळा आणि सगळं, आई वडील माझे तिथे शिक्षक होते, त्यामुळे तिथे माझं सगळं बालपण गेलं. त्यामुळे तिथे असं काही हे सगळं एवढं अंगाने जाण्याचा जो एक पर्स्पेक्टिव्ह लागतो त्याच्या काही अपॉर्च्युनिटी तिथे नव्हत्या, कारण गाव छोटं होतं. पण संघर्ष होता आणि मला असं वाटतं की या कुठल्याही प्रेरणा या संघर्षातनं येतात असं आपण, आणि ते सायंटिफिक आहे, कारण आपण हातावर हात सोडले की जसं उष्णता निर्माण होते तशी ऊर्जा ही नेहमी घर्षणातन येते, संघर्षातन येते. तुमच्या कदाचित आणि त्यावेळेचं बालपण सगळ्यांचंच कष्टदायक आहे, म्हणजे ती असं मी फॅशनेबल नाही म्हणत की आमचे खूप हाल होते, सगळ्यांचेच त्या दिवसांमध्ये हाल होते. मुळात आपला देशही स्ट्रगल करत होता. पण त्यामुळे त्या संघर्षातनं तुमच्या प्रेरणा जास्त बळकट होत जातात. म्हणजे जर जमीन निसरडी असेल तर आपण खूप काळजी घेऊन चालतो, तसं आहे. म्हणजे संघर्ष खूप असतील तर आपण खूप विविध प्रकारच्या पद्धतीने टिकून राहण्याचा प्रयत्न करतो, आणि ते मला वाटतं माणसाच्या सर्वायव्हल इन्स्टिंक्ट मध्ये ते आहे. हा, विविध क्षेत्र करणं मला वाटतं हे थोडं चिंतनाचा भाग असतो. एखाद्या गोष्टीबद्दलचं आपलं अप्रूप, एखाद्या गोष्टीबद्दलचं कुतूहल आपण जर मरू दिलं नाही तर आपल्याला सहज अनेक क्षेत्रात आपण संचार करणं शक्य असतं. माझं मुळात मास्टर ऑफ वन अँड जॅक ऑफ ऑल, मास्टर ऑफ वन वर माझा विश्वास नाही, असं काही मास्टर ऑफ वन नाहीये. जॅक ऑफ ऑल असणं खरं तर हे आयुष्यातले मोठी अचीवमेंट आहे. आपल्याला अनेक क्षेत्रात रुची असावी आणि आपल्याला तेवढं परमेश्वराने माणूस म्हणून तेवढं विस्तार करण्या इतकं, ग्रास्पिंग करण्या इतकं आपल्याला दिलेलं आहे, त्यामुळे ते सहज शक्य असतं. तर आपण आळस करतो काही वेळेला, कम्फर्ट झोन मध्ये राहतो, त्यामुळे हे होतं. म्हणजे एक उदाहरण मी देईन की जे मी नेहमी लक्षात ठेवून माझी मार्गक्रमण करत असतो ते म्हणजे सापाचं, साप असतो ना तो साप काट टाकतो, बघा तो काट टाकतो, त्यानंतर तुम्ही सापाचं जर सरपटणं पाहिलं तर ते इतकं हळुवार असतं आणि साप रडत असतो, कारण त्याला त्या अगदी बारीक बारीक दगड सुद्धा त्याला टोचतात आणि त्याला वेदना होतात, कारण कातडी सगळी त्याची स्किन हुळहुळीत झालेली असते, ताजी स्किन असते काट टाकल्यामुळे. बेअरली ही कॅन क्राऊड, म्हणजे ते सरपटू शकत नाही अगदी हळूहळू तो बिचारा, म्हणून काट टाकलेला साप असा एका ठिकाणी लपून राहतो, बसून राहतो, त्याची उपासमार होते.
आता खरं तर त्याला कात नाही टाकली तर काही करायची गरज नसते, पण कात जर वाढली आणि कात जर टाकली नाही तर तो त्या कातीमध्ये सफोकेट होऊन मरतो. त्यामुळे आपण ही कात टाकत राहिली पाहिजे. त्याचा त्रास होणार, खरवड म्हणजे रंग खरचटेल, रक्त निघेल, त्याचं खूप वेदना होतील, पण ती नाही टाकली तर आपण आपण कम्फर्ट झोन मध्ये जगणार नाही, आपण सफोकेट होऊ. त्यामुळे ते एक नेहमी दर 3-4 वर्षाने आपली काट टाकावी, वेगळ्या ठिकाणी काम करून बघावं, तिकडे संघर्ष असतो, तिकडे धडपडायला होतं, आणि त्याची एक धार लागत जाते असं मला वाटतं. म्हणजे माझ्या छोट्या आयुष्यातली एक छोटी माझी फिलॉसॉफी आहे की दर 3-4 वर्षाने आपण आपली कूस बदलावी, आपल्या पिंडाला वेगळं काहीतरी बळ द्यावं, त्रास द्यावा आणि पुढे सरकत राहावं. वा, म्हणजे बेसिकली कम्फर्ट झोन मधनं वेळोवेळी बाहेर येणं, नवीन काहीतरी शोध घेणं, ह्याच्यामुळे जी आपली प्रगती होत राहते. म्हणजे तुमच्याकडे बघितलं तर मला वाटतं ते एक अतिशय उत्तम असं त्याचं उदाहरण आहे. तुम्हाला लहानपणी छंद असे कुठले होते, म्हणजे तुम्हाला तेव्हा काय आवडायचं? आता आता बऱ्याच गोष्टी आवडायचं, सुरुवातीला असं काही आठवत आहे का तुम्हाला? हो आठवतं ना, सगळं आठवतो. मैदानी खेळ आवडायचे, कारण बेसिकली घरात बसून काही करणं असं ते आयुष्यच नव्हतं. घरही छोटी होती, लहान होती, आणि घरात काही टीव्ही विव्ही नव्हता, रेडिओ एक होता, तो एक ऐकायला भयंकर आवडायचा. माझ्या सगळ्या शाळांच्या वेळा या कामगार कल्याणची जी गाणी लागायची त्यातनं विकसित झालेल्या आहेत. म्हणजे ही सगळी मराठी गाणी की तेव्हा शाळेत दप्तर भरताना आणि शाळेला निघायची वेळ असायची, जी 11-11:30 कामगार सभा लागायची आकाशवाणी मुंबईवर, आणि ते रेडिओ घरात तेवढंच एक साधन होतं. आणि मैदानी खेळ होते, क्रिकेट खूप खेळलो मी, युनिव्हर्सिटीपर्यंत खेळलो. आणि दुसरं होतं ते वाचन. आणि वडील शिक्षक असल्यामुळे घरी खूप मासिकं यायची, पुस्तकं यायची. मराठी वाचन मात्र मला केवळ माझ्या म्हणजे धुळेपणाचं ते देण आहे. मला मी खूप खूप पुस्तकं वाचली आणि मला भयंकर आवड होती. आमच्याकडे एक मोठी लायब्ररी होती, गरुड लायब्ररी म्हणून धुळ्याला, ती आमच्या घरापासून लांब असायची, लांब होती खूप. अनवाणी जायला खूपच कंटाळा यायचा, पण तिथे गेलं की तिथे छान बासे उंच ती जुन्या स्टाईलची बिल्डिंग होती, वरती पंखे असायचे कधीतरी, आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्येच वाचायला मिळायचं, दिवस दिवस तिथे बसायचो. आणि वाचन आणि मैदानी खेळ मला वाटतं हेच होतं, बाकी काही ते छंद आणि तेच आयुष्य होतं. म्हणजे छंद आयुष्य होऊन जाणं असं एक माझ्या बाबतीत घडत गेलं, हे छंद वेगळे आयुष्य वेगळे असं झालं नाही. असं नसतं. बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर एक थोडासा विषयांतर होईल कदाचित, पण तुम्ही आता इतके वाचता, लहानपणापासून वाचत आलेले आहात, तर तुम्हाला अलीकडचे जे माध्यमं आहेत वाचायची माध्यमं, म्हणजे किंडल सारखं एखादं उपकरण असो किंवा डिजिटल पुस्तकं जी असतात, तर तुम्हाला अजूनही तो जुन्या पुस्तकांचा गंध स्पर्श आणि हे जास्त भावतं का तुम्ही छानपैकी अडॅप्ट केलेला आहे नवीन तंत्रज्ञानाला? नाही, नवीनही चांगलं भावतं, कारण माझं बरीच वर्ष अमेरिकेत गेल्यामुळे ते ऍक्सेस होता, ते त्याशिवाय पर्याय पण नव्हता. मला वाटतं एक चांगलं झालं, डिजिटल पुस्तकांमुळे तुमच्या श्रुतींवर परत आपलं कॉन्सन्ट्रेशन झालं, कारण श्रुती असते म्हणजे ऐकणं फार चांगलं असतं. आपल्याला दोन कान आणि एक तोंड आहे, आपण डबल ऐकलं पाहिजे असं निसर्गाच्या रचना आहे, पण तसं होत नाही. माणसं डबल बोलतात आणि कमी ऐकतात, तर ते त्यामुळे डिजिटलमुळे ती ऑडिओ बुक्स खूप ऐकायला मिळायची. मला ऐकायला आवडतंच बातम्या आणि हे सारखं, म्हणजे बघण्यापेक्षा ऐकण्याचं हे चांगलं असतं. आणि मला वाटतं आपल्याकडे वेलरेड असा शब्द नाही मराठीमध्ये, आपल्या परंपरेमध्ये बहुश्रुत असा शब्द आहे. बरोबर, म्हणजे ज्ञानी माणसं असेल तर तो बहुश्रुत आहे असं म्हणतात. वेलरेड हा आपला भाग नाही, त्यामुळे आपण हे जे नवीन डिजिटल आलं हे तसं आपल्याशी सोयीचं आहे, जोडलेलं आपला सांधा जोडलेला आहे. उलट मला असं वाटतं की पूर्वी पुस्तकाचा एक गंध आणि वास नक्कीच असतो, पुस्तकं घेऊन वाचणं, पुस्तकाच्या पानांवरून आपली नजर फिरते, बोटं फिरतात, तेव्हा ते दृष्टी त्याच्यात जास्त इन्व्हॉल्व्ह होते. पण मला वाटतं आपल्या श्रुतीचं जे कानावर पडतं ना ते लक्षात जास्त राहतं असा एक अनुभव आहे. म्हणजे डोळ्या पुढे वाचलेलं कदाचित लक्ष, म्हणजे वाचन ही मुळातच आकलनाची प्रक्रिया आहे. टीव्ही बघण्यापेक्षा वाचणं कधीही चांगलं, कारण ते तुमच्या इच्छेविरुद्ध घडत नाही, वाचन तुमची इच्छा इन्व्हॉल्व्ह असेल तरच घडतं. टीव्ही हा एक सेकंड हँड किंवा त्याला म्हणतात ना साईड इफेक्ट एंटरटेनमेंट आहे, ती चालूच असते, तुम्ही बघा ना बघा. त्यामुळे त्यातलं काही फार ग्रास आकलन होत नाही, वाचनाचं आकलन होतं. आणि मला असं वाटतं की नाही, आपण वाचन दोन्ही याचं मला आवड आहे आणि वाचन
तिथून सुरुवात झाली पण डिजिटलला काही अडचण येत नाही, कारण उलट ते सोयीचं आहे. दोन दोन तास आपण गाडीतून प्रवास करतो तेव्हा आपण जे निसर्ग पाहत राहतो असं आहे, पण रात्रीच्या वेळेला प्रवास करत असलो किंवा खूप गाडीत जर एकटे असलो आणि गर्दी असली आणि किंवा असं खूप असं तर आपल्याला एक वाईकत जाणं हा सगळ्यात चांगला आनंद आहे. खरंय खरंय. आणि मला वाटतं की एवढी पुस्तकं जड किंवा अशी उचलून घेऊन जाणं हा सुद्धा थोडासा गैरसोयीचा भाग असतो, आणि ते डिजिटल माध्यमांमधून आपल्याला आता चांगलं सोयीचं झालं. खूपच सोय केली. मी आता लगेच तुमच्या हो सो आता पुस्तकांचा विषय निघाला आहे तर मी डायरेक्ट उडी घेतो ती घातसूत्र म्हणजे मला वाटतं 3 वर्षापूर्वी घातसूत्र प्रकाशित झालं आणि एक ग्रंथराज म्हणता येईल अशा आकाराचा आणि इतका कंटेंट आहे असलेला राजकीय घडामोडींवर भाष्य करणारा, अर्थ शास्त्रीय घडामोडींवर भाष्य करणारा, किंवा हे सगळं कसं एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे नाचवलं जात आहे अशा प्रकारचा एक जसा गोषवारा सांगता आला तर जसा आहे, तर हा अशा प्रकारचा ग्रंथराज लिहिण्याकडे तुमचा प्रवास कधी आणि कसा सुरू झाला? काय झालं, त्याला एक 2 वर्षापूर्वी ते प्रकाशित झालं. 23 जानेवारीला त्याची पहिली आवृत्ती 24 जानेवारीला प्रकाशित झाली मुंबईला 2019ला. नंतर दुसऱ्या दिवशी पुण्याला दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशित झालं, कारण मुंबईची आवृत्ती त्या दिवशी संपली. मला असं वाटतं की अमेरिकेत असताना हे 9/11 जे घडलं त्याला 2 इन्सिडेंट ट्रिगर झाले. एक 9/11 घडलं तेव्हा हे सगळं दुःख वातावरण होतं, अमुक सगळं अमेरिकेत सुरू होतं आणि आम्ही सगळे आपल्या कंपनीतले लोक कुठे काय आहेत, कोणाचे नातेवाईक कुठल्या फ्लाईटमध्ये, कारण तेव्हा 5,500-6,000 विमान अमेरिकेच्या आकाशात होती, जे अमेरिकन प्रेसिडेंटच्या ऑर्डरने आहे तिथे उतरवायला सांगितली होती. कुठल्या विमानात कोणी कळत नव्हतं आणि ते ऑर्डर निघालेली असताना, ते आदेश दिले असं ऐकत असतानाच एक विमान त्या पेंटॅगॉनवर कोसळलं, त्यानंतर एक त्या जंगलात कोसळलं पेन्सिल्वानियाच्या. तर ते असं सतत घडत होतं. इट वॉज व्हेरी डायनॅमिक अँड व्हेरी सॅड टाईम. तर आम्ही सगळ्या ऑफिसमध्ये बसून काय बाबा काय चाललंय, कोणाच्या नातेवाईक आहेत का, चौकशी करत होतो आमच्या एम्प्लॉईजची. आणि ते झालं आणि आम्ही आपलं दुपारी खाली आलो आमच्या बिल्डिंगवरून आणि तो म्हणला मित्र होता माझा अमेरिकन, तो म्हणला आपण काहीतरी खाऊया म्हणून सबवेला गेलो. तर मलाही जरा बरं वाटलं कारण जाऊन त्याच्याशी बोलता येईल म्हटलं, म्हणजे कदाचित कळेल की त्याला काय वाटलं अमेरिकन माणूस म्हणून या मोठ्या संकटाचं थोडंसं बोलता येईल, असं ऑफिसमध्ये विचारता येत नाही ना काय वाटलं असं. म्हणून मी आपलं हो म्हटलं आणि आम्ही गेलो. तर सबवेमध्ये जाऊन बसलो, तिथून खाणलं, पण तो काही एक शब्दही बोलला नाही. मलाही ते विषय काढायला जरा अडचण व्हायला. आणि नंतर काय झालं की तो निघताना मग मी निघालो तेव्हा तो माझ्या गाड मला त्याने हात केला आणि म्हणला थांब, मी आलो. तो गाडी अशी वळून घेऊन आला, थांबला मला आठवतं, आणि मला म्हणला की तुझ्याकडे पैसे किती आहेत, म्हटलं आहेत ना. तर मला वाटलं काही मदत सांगितलं नसेल कारण त्यालाच काही गरज आज असेल, म्हटलं नाही सांग ना आपण. तो म्हटलं नाही आता मी घरी गेलं की 10-12 लोकांची लिस्ट काढतो, आपण साधारण $1,000,000 जमा करू, म्हणजे 50-100K देऊ शकलास, 200K असेल तर उत्तम. म्हटलं काय करायचं, तो म्हटलं नाही आता मी ते काढतो लिस्ट आणि आपण काय करू, हे 4 दिवसाने वॉल स्ट्रीट उघडला की हे डिझास्टर रिकव्हरी प्लॅन बनवणाऱ्या कंपन्यांचे आपण स्टॉक विकत घेऊ कारण ते चांगला रिटर्न देतील. दॅट वॉज अ ट्रिगर इन माय माइंड. मला असं वाटलं की हा इतका चांगला माणूस आहे, हा सज्जन माणूस आहे, हाऊ कॅन ही थिंक लाईक दॅट. म्हणजे उद्या लाल किल्ल्यावर हल्ला झाला, भारताच्या संसदेवर हल्ला झाला, आपण असा विचार करू का असं मला एक क्षण वाटलं. आणि त्यानंतर हे मंगळवारी घडलं, 9/11 मला वाटतं गुरुवारी का शुक्रवारी अमेरिकेतल्या रस्त्यांवर टी शर्ट विकायला होते, 2 ट्विन टॉवर त्यात घुसलेले विमानं आणि खाली असं लिहिलं होतं युनायटेड वी स्टँड, म्हणजे दे ऑलरेडी मेड अ प्रॉडक्ट आउट ऑफ दॅट डिझास्टर. मला याचं फार दिवस त्याचं एक मला असं ते मनाला खंतावत राहिलं की असं कसं काय एखादं संकट हे संधी असते का अर्थकारण हे संकट वगैरे जाणत नाही, तिथून तो ट्रिगर झाला. त्यानंतर काही दिवसाने असंच एका आम्ही काही मित्रांबरोबर मी बसलो होतो एका पबमध्ये आणि तिथे एक स्वीडिश माझा मित्र होता, त्याला भेटायला मी गेलो होतो. तो त्याच्या जर्मन मित्राला टायटॅनिक बुडवली असं सांगत होता. तर मी हा आपला टायटॅनिक पिक्चर बघून गेलो होतो रोमॅन्टिक सगळा. ते म्हटले हे काय बोलतोय, तो म्हटलं एक मिनिट थांब जर मला बोलत होते पूर्ण. त्याने बोलता बोलता तिथे एक तो टिश्यू पेपर घेतला, त्याच्यावर 3 पुस्तकांची नावं लिहिली आणि मला सांगितलं हे वाच, मग आपण विल बी ऑन द सेम पेज, विल टॉक देम. तिने पुस्तकं वाचली म्हणून मला असं वाटायला लागलं की अरे हे काही घडवलं जातं का जे घडतं ते,
दॅट वॉज अ ट्रिगर. मग तीन पुस्तकाने सुरुवात करून मी 482 पुस्तकं वाचली. 7 वर्ष लागली हे पुस्तक लिहायला मला. म्हणजे ती पुस्तकाचे हे सगळं चुकीचं आहे मी जे म्हणलं आहे असं वर्णन करणारी 200 जास्त पुस्तकं वाचली. कारण शेवटी मला सम्यक त्याच्यातनं एक काहीतरी काढायचं होतं. कारण ही कॉन्स्पिरसी थिअरी आहे. टायटॅनिक बुडवली ही एक कॉन्स्पिरसी थिअरी अशी एक डॉक्युमेंटरी आहे. तिचे प्रोड्युसर तेच आहे ज्यांनी ती बुडवली आहे. त्यामुळे ते काय करतात की पुढच्या पिढीला ती कॉन्स्पिरसी थिअरी असंच त्यांनी प्रचलित केलंय. पण तसं नाही आहे. अनेक मग अशा त्या घटना आहे की मग त्या शोधातनं हे पुस्तक लिहिलं गेलं. त्याचं नाव जे आहे ते रंगनाथ पठारे सरांनी दिलंय. फार अप्रोप्रिएट नाव दिलंय, घातसूत्र. हे खरोखर एक घाताचं सूत्र आहे. आणि त्यानंतर काय झालं, मी भारतात आल्यावर मला वाटतं 2012 का 2013 अनुभव नावाच्या एका मासिकात मी एक लेख लिहिला दिवाळी अंक. आणि त्याच्यात आपण सारी कळसूत्री बाहुली असं मी लिहिलं होतं. आणि त्यात अमेरिकेची फेडरल बँक ही खासगी बँक आहे असं लिहिलं होतं. त्या लेखावर मला जवळपास 800-900 पत्र फोन आले. आणि प्रत्येकाचं असं म्हणणं होतं की आम्हाला हे माहितच नव्हतं. तो मग मला असं वाटलं की अरे अनअवेअरनेस कसं असतं. मी नेहमी एक असं वाक्य म्हणतो की जी माणसं रोजच्या जगण्याकरता झगडत आहेत ना, त्यांना रोजचं अन्न खाणं मिळवणं हा सुद्धा एक मोठा उपद्व्याप आहे. अशा लोकांचं सोडून देऊ आपण, पण जी साक्षर आहेत आणि जी ज्यांचं अन्न वस्त्र निवारा या गरजा भागल्या आहेत किमान प्रमाणात तरी, आणि ज्या साक्षर आहेत त्यांना अज्ञानात मरून जायचा हक्क नाही. हां, ते कदाचित असहाय्यतेत मरू शकतात की मला कळलं मी काही करू शकलो नाही, पण मला अज्ञानात मर मला माहितच नव्हतं. दिस इज अ व्हेरी इन्सल्टिंग थिंग टू डू इफ वी आर अ लिटरेट पीपल. आणि मग मी म्हटलं अरे असं कसं यांना माहीत नाही, असं कसं काय होऊ शकतं. म्हणजे वाद घातला तर उलट चांगलं आहे की असं कसं काय तुम्ही म्हणतात, अमुक आहे, दिस इज अ गुड सिच्युएशन, पण मला हे माहीतच नाही. आणि मग या तोपर्यंत मी काही लिहित आणलं होतं. मग मी विचार केला की आपण आता हे लिहायचंच काय झालं. आणि मग खूप डिटेलमध्ये लिहायचं. मग काही ते 100-200 पानावर थांबायचं नाही. हे लिहिलं ते मी 1265 पानं लिहिली होती. त्याच्यातले भारताबद्दलची काही 2-3 पानं होती ती मी काढली. आणि हे ट्रम्पच्या इथे संपवलं. पण ते कारण शेवटी असं एवढं पुस्तक छापणार कोण. म्हणजे मला तर खूप प्रकाशनांकडे गेलो मी ते पुस्तक घेऊन. अनेकांनी मला वाटण्याचे अक्षरं लावले. मला त्यांच्यावर अजिबातच राग नाही. कारण ते व्यवसाय विमुख जास्त होते. पण ग्रंथालयाने मात्र आत्मीयतेने काढलं. कुमार केतकरांनी प्रस्तावना लिहिली. आणि ते आलं. आणि ते आल्यानंतर आता असं झालं की 2 वर्षात 6 आवृत्त्या त्याच्या किंडलवरच जवळपास 2000 कॉपी गेल्या आहेत. आणि इट इज जस्ट अजूनही बबल होतं. मला अक्षरशः काल एक माणूस नाशिकचे भेटले. ते टाउन प्लॅनर आहेत. आणि ते मला असं म्हणले सर मी चालायला गेल्यानंतर भेटले. आणि मला म्हणले अहो ते पाया पडले रस्त्यात. म्हणलं अहो पाया का पडले, तुमचं पुस्तक वाचलं म्हणे. एवढं आम्हाला हे थोडं तुम्ही 10 वर्ष आधी भेटला असतात, आमचं आयुष्य वाया नसतं गेलं. आता हा जो अवेअरनेस आहे ना, दॅट इज मेकिंग पीपल आयदर एक इंट्रोस्पेक्शन घडतं अवेअरनेसमुळे किंवा हताशपणा येतो. हे दोन्ही घडत आहे. आणि त्यामुळे ते लिहायला मजा आली. तो एक जर्नी आहे आणि ते एक आपल्या हातून होऊन जातं असं मला वाटतं. ते काही खूप ग्रेट आहे असं नाही. लोकांनी मोठी मोठी पुस्तक हो तुम्ही आता उल्लेख केला की त्यातला भारतीय भाग जो होता तो तुम्ही आता बाहेर काढून ठेवलेला आहे. पण मग तो आम्हाला वाचायला मिळण्याची शक्यता आहे का? काही तुम्ही फॉलोअप दुसरी सिक्वल येईल घातसूत्र 2. तो फक्त भारताबद्दल असेल. तो काढला याची कारण पण सांगतो. एक तर ही जी साईज आहे ना ही फार मॅसिव्ह आहे. जर आपलं GDP बघा 3 trillion GDP आहे. पण वॉल स्ट्रीटची जी मार्केट कॅप आहे रोजची ती 140 trillion आहे. तर ते एका अशा मॅसिव्ह वर्ल्डचं आहे. म्हणजे आपण रॉथशिल्ड बद्दल बोलतो तर ही प्रॉपर्टी इज मोर दॅन 500 trillion. ही नेव्हर सबमिटेड. ही इज नॉट सब्जेक्ट टू अकाउंट. ही इज नॉट सब्जेक्ट टू एनी ऑडिटिंग. पण त्याची 500 trillion पेक्षा जास्त संपत्ती असं म्हणतात. तर हे त्या जगव्याळ माणसांबद्दलचं आहे. आणि दुसरं मला असं वाटलं की भारताबद्दल लिहायचं असेल तर थोडं विस्तृत मला लिहायचं आहे. रॉथशिल्डची कंपनी ईस्ट इंडिया कंपनी आहे जी 1600 भारतात आली आणि ती आपल्या कलकत्त्याला आली. तर मग भारताबद्दल लिहिताना मला आणि 1600 भारताचं हे बदललं आहे. साधारण 1840 पर्यंत भारताचा GDP हा जगाच्या त्यावेळेच्या GDP 24% होता. आता आपण बेअरली वी आर माउंटिंग टुवर्ड्स 2%. वी आर नॉट इवन गॉन देअर. वी आर जस्ट स्लाइडिंग टुवर्ड्स पॉईंट म्हणजे 0.2
किलो टू वगैरे अशा पर्सेंटला आपण पोचतोय आता. तर एवढा मोठा जीडीपी त्याच्या आधी आणखीनच आपला देश याचा अर्थ मोठा असला पाहिजे. म्हणून मला ते 1600 पासून तर भारताला 75 वर्ष होतील 2022 साली स्वतंत्र होऊन, अशा ते 422 वर्षाचा पिरियड लिहायचा आहे. 2023 साली ते पुस्तक येईल, त्याची टिपणं बरीच काढून झाली आहे, त्याच्यातला काही भाग होताच, पण ते मी आणखीन म्हणजे अर्थकारणाने आपल्या देशाला नेमकं का असं का झालं. मी नेहमी एक गोष्ट सांगतो जी तुम्हाला माहिती असेल, महाभारतातली आहे. मी जरी 1600 पासून लिहिणार असलो तरी आता अजिंठा वेरूळ आहे किंवा कुतुब मिनारा समोरचा स्तंभ आहे किंवा लेणी आहेत किंवा मंदिर आहेत, ही सगळी त्या त्या काळच्या राजांनी बांधलेली आहेत. बरोबर, ती कोणी बांधली याचं म्हणजे तर राजाचं नाव असेल, पण कोणी कारागीर त्याचं काही नाव नाही. आता आपल्याकडे सीएसआरचं फॅड आहे की कंपन्यांनी आपल्या प्रॉफिट मधनं काहीतरी समाजाकरता द्यावं. हे विदाऊट सीएसआर त्यावेळेचे मॉन्युमेंट सोडून दिले आहेत ना या लोकांनी समाजाकरता. म्हणजे आमचा एक मित्र येतो, त्याला स्कॉलरशिप मिळाली त्या रेझा नावाच्या एका मोठ्या चित्रकाराने, सुधाकर यादव म्हणून मित्र आहे, त्याला स्कॉलरशिप दिली तर तो ताजमहालच्या अभ्यासाकरता दिली होती. तर तो तिथे जाऊन राहिला, त्याने ताजमहाल एक अगदी शेवटी पाहिला, पण त्याने त्या आजूबाजूच्या ताजमहालच्या 100 गावांमध्ये काय अर्थकारण चालू होतं ताजमहाल बांधला जात असताना याचा अभ्यास केला. तर ते म्हणजे लोकांना रोजगार मिळवून देणं, शेवटी काय तुमचं उत्पन्न मिळणं आणि खर्च करणं एवढाच विषय असतो की नाही, आणि त्याच्यावर तुमची असणारी सुव्यवस्थेची परिस्थिती, कायदा सुव्यवस्थेची आणि जगण्याची तुमची आर्थिक परिस्थिती, तर त्या याच्यात काहीतरी गणित असेल ते मला त्या निमित्ताने खणायचं आहे. आणि आपण ते सोडून का या ऍडम स्मिथकडे वळलो याचा मला फार राग येतो. म्हणजे या सगळ्या लोकांच्या मागे आपण का गेलो खरंच सांगतो. आणि घातसूत्र 2 मला त्याच्यावर जास्त फोकस आहे, कारण हे सगळे फेल्युअर आहे. कम्युनिझम फेल्युअर आहे, भांडवलशाही फेल्युअर आहे. तुम्ही मला सांगा, चीन हा कम्युनिस्ट देश, रशिया समाजवादी देश, अमेरिका भांडवलशाही देश, बरोबर. हे तीनही देश त्या त्या इजमला घट्ट पकडून आपली प्रगती अधोगती जी काय केली त्यांनी ती केली. हे तिन्ही इजम एकमेकाविरुद्ध लढले 50-100 वर्ष. त्याने अनेक राष्ट्रांचे बळी गेले, हजारो लाखो माणसं मारली गेली त्यांच्या युद्धात. ज्या अफगाणिस्तानमध्ये बाबर कर्माला रशियाने सत्तेवर बसवलं म्हणून अमेरिका तिथे उतरली, कारण अफगाणिस्तान कम्युनिस्ट होऊ नये म्हणून तिकडे बॉम्बिंग केलं, त्याच्यातनं बिन लादेनचा जन्म झाला. हे सगळं आपल्याला माहिती आहे. अशी अनेक युरोपातली राष्ट्र, पोलंड, हंगेरी, ऑस्ट्रिया, अनेक राष्ट्र बर्बाद झाली, कारण ती कम्युनिस्ट होईल तिथे अमेरिकेने भांडवलशाही देश म्हणून त्यांना प्रोटेक्ट करायला एंट्री घेतली, किंवा भांडवलशाही होऊ नये म्हणून रशियाने एंट्री घेतली, आणि हे अनेक वर्ष दोन्ही महायुद्धासकट चाललं. आता आज गंमत बघा, अमेरिकेमध्ये 10% लोकांकडे 70% संपत्ती आहे, चीनमध्ये 7% लोकांकडे 65-70% संपत्ती आहे, रशियात तर 3% लोकांकडे 60% संपत्ती. म्हणजे हे तिन्ही चोर, हे तिन्ही इजम एकाच ठिकाणी पोहोचले ना. म्हणजे तुम्ही अल्टिमेट काय दिलं, तुम्ही सर्वांना सगळी व्यवस्था म्हणून कम्युनिझमचं डांगोरं मार्क्सने पिटलं, सोशलिझमचं हेच होतं सगळं सगळ्यांच्या मालकीचं, तसं नाही राहिलं ना. पण तुमचं डेस्टिनेशन एक होतं, तुम्ही उभीच जगाला. मग त्यापेक्षा मला एक नवीन माझी कन्सेप्ट आहे जिच्यावर मी आता काम करतोय, फॅमिलीझम हे एक इकॉनॉमिक्स आहे असं मला वाटतं. इकॉनॉमीचं मायक्रो व्हील्स आहेत त्याच्यात. फॅमिलीझम, कॅपिटलिझम, कम्युनिझम, सोशलिझम वर्सेस फॅमिलीझम अशी काही मांडणी करता येईल का? ते घातसूत्र 2 निमित्ताने मला करायची आहे. ती खरं घातसूत्र 2 मध्ये नाही येणार, घातसूत्र 2 मध्ये त्याचे परत डिझास्टर सगळे येतील झालेले. आणि एक मातसूत्र जे लिहिल त्याच्यानंतर, या दोन्ही घातसूत्र 1-2 वर्ष मातसूत्र त्याच्यात ते येईल. वा, आपण एक मिक्स्ड इकॉनॉमी करायचा प्रयत्न केला, म्हणजे पूर्णपणे सोशलिझम नाही आणि पूर्णपणे कॅपिटलिझम नाही, ऍटलीस्ट इन थिअरी असा प्रयत्न आपले राजकीय नेते किंवा आपले अर्थतज्ञ 60-70 दशकापासून करत आलेले होते. तुम्हाला वाटतं इकॉनॉमी जी सिस्टम आहे ती खरंच भारतात यशस्वी झाली का, किंवा फॅमिलिझम हा जो ही जी कन्सेप्ट आता तुम्ही त्याच्याबद्दल बोललात ती भारतामध्ये जास्त प्रचलित आहे का, आणि त्याचे फायदे मग भारताला पुढे होणार आहेत का असं तुम्हाला वाटतं? हो, मला असं वाटतं. आपण म्हणजे मी नेहरूंना काय किंवा अगदी मोदींपर्यंत मी कोणालाही दोष देणार नाही, याचं कारण असं की ते ज्या कॉन्टेक्स्ट मध्ये काम करतात ना त्याचं आपल्याला काही आकलन नसतं. त्यामुळे कुठेतरी घरात पंख्याखाली बसून त्यांना त्यांच्या नावाने बोटं मोडायची हे काही योग्य उद्योग नाही, कोणी असो पंतप्रधान. मला असं वाटतं की आपण स्वतंत्र झालो तेव्हा आपल्याकडे फार चॉईस नव्हता. ब्रिटिश सोडून गेले होते, त्यांची एक अर्थव्यवस्थेची पद्धत होती, त्यांनी एक ब्युरोक्रसी नावाची एक भयंकर झाडझूड
अशी एक प्रशासनाची लेयर तयार केलेली होती. आता मी स्वतंत्र झालो, स्वतंत्र होण्याचे जे ताण असतात तिथे परत मी नवीन एक शून्यातन व्यवस्था उभी करायची हा एक वेगळा ताण घेण्याची आपली क्षमता नव्हती. नेहरूंबद्दल अनेक विवाद आहेत आणि अनेक बाबतीत माझी मतं नेहरूंबद्दल वेगळी आहेत, पण एका गोष्टीवर मात्र मी असं म्हणतो की नेहरू हे 30-35 कोटी गरीब दारिद्र्यदरी माणसांचे पंतप्रधान होते. त्यांच्याकडे फार चॉईस नव्हता. म्हणजे मुळात या सगळ्यांना जीवनाकरता जीवनाच्या किमान पातळीवर आणणं ही त्याची प्रायोरिटी होती. मग त्यांनी जे मिळेल ती व्यवस्था घ्यायला सुरुवात केली, जे जे बेस्ट होतं, जे इतिहासात आजूबाजूला घडलं होतं. मला असं वाटतं त्यांची एक चूक जी झाली की तेव्हापासून आपण एक समांतर की आत्तापासून एक 25 वर्षानंतर आपण एक देशाच्या डीएनएशी जुळणारी अर्थव्यवस्था उभी करूया. आता आपण सोशलिझमचा आसरा घेतला, आता आपण कॅपिटलिझमचा आसरा काही वर्षांनी घेऊ, पण आपण एक स्वतःची या देशाच्या जीवनमरणाशी निगडीत असलेली एक अर्थव्यवस्थेची चौकट आपण आपली बांधून काढू हा प्रयत्न भारताने केला नाही. सोपा नसतो तो करणं मला मान्य आहे. म्हणजे फॅमिलीजम मी आत्ता म्हणतो ही कन्सेप्ट आहे, ड्रीम आहे, हे डिझाईन याचं डिझाईन करणार आपण तयार नक्की. त्यात अनेक त्यातनं अनेक आता बदल पण घडतील. नशिबाने मी खूप ठिकठिकाणी फिरल्यामुळे माझं काही काही स्वतःची टिपणं आहेत, काही काही स्वतःचं आकलन आहे. मी काही कोण काही द्रष्टाविष्टा माणूस नाही, पण आपण आपल्या पद्धतीने ते करायला पाहिजे. देशाने तर अजूनही वेळ गेलेली नाही, हे केलंच पाहिजे. कारण आपला समाज आहे ना, तो जगातले सगळे समाज आपल्या समाजात काय फरक आहे माहिती का? अर्थकारण म्हणून बोलतोय मी, अर्थ इकॉनॉमिक्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलतोय. आपला समाज हा एक्सचेंजचा समाज आहे, हा देवाणघेवाणीचा समाज आहे, हा ट्रान्झॅक्शनचा समाज आहे. म्हणून प्राइस टॅग इज नॉट इम्पॉर्टंट इन दिस कंट्री, द युटिलिटी साइड इज इम्पॉर्टंट. म्हणजे एक आपल्या डीएनए ते चूक बरोबर काही लोकांनी त्याचा फायदा घेऊन शोषण केलं हे सगळं खरं आहे, पण एक स्वतःची प्रकृती असते ना. म्हणजे पित्त प्रकृती असल्यामुळे तुम्हाला हे त्रास होतात हे मान्य, पण पित्त प्रकृती आहे तर तशी आपली जी प्रकृती आहे ती देवाणघेवाणीची. म्हणजे कसं आहे घडतं, आता परदेशात आम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरायचे, तिथे प्रश्न असायचे की तुम्ही शेजाऱ्याच्या मुलाला शाळेत सोडलं का. इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्मवरचे प्रश्न येतात, यू आर टॅक्स एक्सपर्ट युअर सेल्फ, तर त्यांनी तुमच्या मुलाला शाळेत सोडलं का, तुम्ही शनिवारी जाऊन कम्युनिटी सर्व्हिस केली का, तुम्ही हँडिकॅप किंवा मेंटली चॅलेंज मुलांकरता काही दिवस वर्षातलं काम केलं का. तर याचं उत्तर जेव्हा मी हो द्यायचो तर त्याचे एक युनिट देशाच्या जीडीपीत पकडले जातात. हो बर, कारण ही सेवा आहे ना, ही सर्व्हिस आहे. म्हणजे शेती वस्तू कारखाना म्हणजे प्रॉडक्ट आणि ऍग्रिकल्चर इंडस्ट्री कल्चर आणि सर्व्हिस कल्चर या तीन कल्चरचा जीडीपी असतो. तर मला असं नेहमी वाटायचं की चायला आपल्याकडे आजोबा नातीला सांभाळतो ही काही चाइल्ड केअर सर्व्हिस आहे. मी शेजारच्याला म्हटलं माझ्या घराकडे लक्ष जरा आलो मी तर ते काही सिक्युरिटी सर्व्हिस आहे का. जे बायको नवऱ्याकरता, नवरा बायको करता, बहीण भावा करता, आणखी नात्यातल्या नात मामा भाच्या करता, या सगळ्या फॅमिलीच्या ज्या हॉरिझॉन्टल सगळ्या ज्या बांधणी आहे ही ती हॉरिझॉन्टल आहे. मी फॅमिलीचं म्हणतो ते मी खूप त्याच्यावर आपण तो वेगळा विषय कधीतरी करूया, माझं डिझाईन चालू आहे. पण त्या सगळ्या म्हणजे आडव्या व्यवस्थेमध्ये अनेक अर्थकारणाचे मायक्रो व्हील्स आहेत. भाऊबीज हा सण आहे, पण ते इकॉनॉमीचं मायक्रो व्हील आहे, त्याकरता परचेस आहे. मदर्स डे फादर डेचं काय एवढं कौतुक घेऊ तसं नसेल तर आत्ता आलेल्या एक्सचेंज आणि आपली सोसायटी एक्सचेंजची आहे, ती नुसती ट्रान्झॅक्शनची नाही. म्हणजे दुसऱ्याकरता काहीतरी करणं, मी नेहमी असं सांगतो की समजा आता मी उद्या मेबॅक नावाची 5 कोटीची कार घेतली, कर्ज काढून, आणि ती मला कर्ज फेडता आल्याने लोक घरी आले बँकेचे, तर शेजारी दार सुद्धा उघडणार नाही, म्हणतील याची अवकात नसताना याने काय एवढी आयुष करावी, काय उड्या माराव्या, कोणी मदत करणार नाही. पण हेच जर मी मुलीच्या लग्नाकरता 2 कोटी काय कर्ज घेतलं असेल आणि जर कोणी बँकवाले आले माझ्या घरावर जप्ती करायला, तर शेजारी म्हणतील थांबा एक मिनिट, आमची पण मुलगी होती, काय तुम्हाला काही मदत हवी. म्हणजे आपण ना आपण आता या पाश्चात्य अर्थव्यवस्थेत गुरफटत जात आपण आपल्या देशाची माती करतोय. आपण एक्सचेंज आपण सी इकॉनॉमिक्स फायनान्स मधला फरक काय आहे. कारण आता हे टेबल आहे, मी बसलोय तुमच्या समोर, हे टेबल आहे, त्या टेबलाचा प्राइस टॅग हे फायनान्स आहे, ते वित्त आहे. त्या टेबलाची उपयोगिता आहे इकॉनॉमिक्स, इतकं सोपं आहे.
यू डोंट हॅव टू हॅव ॲडम स्मिथ ऑर सम फ्रिडमन मिल्टर अँड अमर्त्य सेन टू डिफाईन इकॉनॉमिक्स. ते सिम्पल असतं, इट्स अ सायन्स ऑफ रिसोर्सेस. मला त्याची उपयोगिता काय याच्यावर जो मी वस्तू घेतो ना, आता जग तिकडे यायला लागलाय की युटिलिटी करता वस्तू घ्या. शेजारच्याने 60,000 काहीतरी घेतलं म्हणून मी 70,000 घ्यायचं, हे प्राइस टॅग ड्रिव्हन, हे फायनान्स ड्रिव्हन आहे आणि फायनान्स रेसिड्युअल आहे. यू नो युअर चार्टर्ड अकाउंटंट. फायनान्सचं काम काय ते मुनीमजी सर, काय म्हणजे पोस्टमार्टम रिपोर्ट बनवायचं काम आहे. पेशंट तर केला, पेशंट असताना जे करायचं ते इकॉनॉमिक्स आहे. सायन्स ऑफ रिसोर्सेस मध्ये गरज आणि संसाधन यांची मेळ घालणं हे सगळ्यात मोठं काम आहे. हे देशाच्या अर्थमंत्र्याचं काम आहे. पण देशाचा अर्थमंत्री तुम्हाला वकील असायची काही गरज नाही. देर इज नथिंग टू डिफेंड. यू नीड अ सोशल इकॉनॉमिस्ट हू अंडरस्टँड देशाच्या गरजा काय आहेत आणि संसाधनं काय उपलब्ध आहेत. घरातली आई सगळ्यात मोठी इकॉनॉमिस्ट असते. मोठ्या मुलाचे कपडे लहान मुलाला, हे त्या मायन्यूट स्केलवरचं इकॉनॉमिस्ट आहे. देशामध्ये ते एकदम मेजर स्केलवर जातं, त्यात कॉम्प्लेक्सिटी, संमिश्रता, गाभीश्रता निर्माण होते. पण यू कॅन सॉल्व्ह ऍज इट कम्स. प्रिन्सिपल बदलत नाही. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे ते करायची गरज होती. आपण हे सगळी मॉडेल्स ही फेल्युअर आहेत. सोशलिस्ट फेल्युअर झालं. 20 वर्ष आपण माती करून घेतली आपल्या सगळ्या कामांची. त्यानिमित्ताने ज्या कंपन्या उभ्या राहिल्या तेव्हा 800-900 सार्वजनिक उद्योग उभे राहिले होते. त्यातले 350 सार्वजनिक उद्योग आता आहेत. त्यातले जवळपास 90% उद्योग तोट्यात आहे. सरकार त्यांना पोचतंय. सरकारचं कामच नाही टेलिफोनचं सर्व्हिस का चालवायची. सरकारचं कामच नाही. सरकारचं काम नाही आहे हॉटेल चालवणं, लॉजेस चालवणं. पण आपण ते अडकलो. नंतर कॅपिटलिझम आला, मग ते आपण मोकळं करायला लागलो. मग कळलं की अरे एवढी मोठी मगर मिठी बसली आहे समाजवादाची आणि ब्युरोक्रसीची. कारण त्या समाजवादाला पूरक ब्युरोक्रसी होती व्यवस्था. म्हणजे आपण समाजवाद घेतला, आता कधीतरी त्या पुस्तकात मी तो अभ्यास करणार आहे की व्हाय नेहरू गॉट अट्रॅक्टेड टू दॅट विदाउट ब्लेमिंग हिम. आय वॉन्ट टू रिअली स्टडी व्हॉट इज ट्रिगर इन हिज माइंड मे बी. कारण ब्युरोक्रसी आणि सोशलिस्ट कार्यपद्धती एकमेकाला 100% कॉम्प्लिमेंटरी आहे. आणि ते आपण भोगलो इतकी वर्ष करप्शन पासूनची, किंवा सगळ्या ज्याला रॅकेटिंग म्हणतात, ज्याचं एक कार्टेलिंग तयार होणं म्हणतात, ते या व्यवस्थेत अजूनही घट्ट पगडा आहे. त्यामुळे ओपन केलं आपण 91 बाहेरच्या याला गेट, तरी काही सगळं काही सुबत. कारण हे इतके त्यांनी म्हणजे हे इतके मोठे कुवे बांधून ठेवले आहेत की कुणी कुणी सारखं कुठून कुठे घसरत गेलं. तिथे आपले पंतप्रधानच बोलले की 1 रुपया देशाला आम्ही देतो तेव्हा 15 पैसे गरजूपर्यंत पोहोचतात, 85 पैसे मध्ये व्यवस्थेत सडतात किंवा गायब होतात. हे सगळं आपलं ते नंतर कॅपिटलिझमचं पण आपल्याकडे तेच झालं. आपल्या देशामधलं शेअर मार्केट किती लोक इन्व्हेस्ट करतात. या देशातले रोजगार असणारी माणसं किती. या देशात जवळपास आपण असं म्हणू 40-45-45 कोटी लोकांना रेग्युलर उत्पन्न आहे असं आपण गृहीत धरतो. मग भले ते व्यवसाय करत असतील किंवा नोकऱ्या करत असतील. त्याच्यातली 8% माणसं दलाल स्ट्रीटवर पैसे शेअर बाजारात इन्व्हेस्ट करतात. 8% 832,550 कोटी दर 8.45 4.5 कोटी लोक या जे स्पेक्युलेटिव्ह धनप्राप्तीचं मार्केट आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. बरोबर 4.5 कोटी लोकांच्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्ही 140 कोटी लोकांचा भवितव्य ठरवता का. शेअर बाजार वरती गेला निर्देशांक 31,000 झाला म्हणजे तुम्हाला काय वाटतं बाकीच्या 140 कोटींना सगळं सोबत तर आली. आणि म्हणून या गॅप वाढत गेले. त्याचं मॉडेल आपण विकसित करायची आता गरज आहे जे आपल्या देशाकरता आहे. आणि देर इज नथिंग रॉंग. आत्मनिर्भर काय मला माहिती आहे. मोदी घोषणा करतात ते प्रत्यक्षात यायला वेळ लागतो हे सगळं मला मान्य आहे. पण आत्मनिर्भर जर आपण खरंच व्हायचं असेल तर आधी अर्थव्यवस्था आत्मनिर्भर केली पाहिजे. इकॉनॉमिक्स मध्ये म्हणजे तुम्ही स्वतःही एक्सपर्ट आहात. बेसिक काय डिमांड आणि सप्लाय. बरोबर. आता ही डिमांड जी आहे ना, डिमांड डिपेंड्स ऑन टू थिंग्स. वन इज द नीड अँड सेकंड थिंग इज द परचेसिंग पॅरिटी. आपल्या देशाचा बेसिक इश्यू काय माहिती का, 140 कोटीच्या देशामध्ये 140 कोटींना नीड आहे, गरज आहे. जे तुम्हाला मला वाटतं ते कपडे त्या माणसं प्रत्येकाला घालावे असे वाटतात. त्याला पण हॉटेलमध्ये जाऊन जेवावं असं वाटतं. त्यालाही 4 मन रिजवावं असं वाटतं काही करून. पण या 140 कोटीपैकी फक्त 40-45 कोटी लोकांकडे पॅरिटी आहे, खरेदी करण्याची अवकात आहे किंवा क्षमता आहे. त्यामुळे डिमांडचा टोटल जो आहे नीड प्लस पॅरिटी, त्यातली पॅरिटी इतकी कमी आहे ती डोमेस्टिक डिमांड डेव्हलपच होत नाही. मुठभर लोक मोठे होणं याच्याकरता आपल्याला इजम कशाला पाहिजे होतं. मुठभर राजे आणि
अंगणभर प्रजा आपल्याकडे होतीच की वर्षानुवर्ष. हो मला वाटतं एक सांगायचा मुद्दा तुमचा इथे असा आहे की पाश्चात्यांचं अंधानुकरण हा अगदी खूप घिसापिठात असा विषय आपण खूप वेळा चर्चेला जातो, पण कितीतरी बाबतीमध्ये अजूनही ते अंधानुकरण चालू आहे, किंवा ऍटलिस्ट आर्थिक बाबतीमध्ये अजूनही आपण एक त्यांच्याकडे वर्क होणारे कन्सेप्ट किंवा त्यांनी शोधलेले त्यांच्या समाजाला अनुसरून असलेले जे त्यांच्या काही कन्सेप्ट होत्या त्या आपण ब्लाइंडली फॉलो करायला नको होत्या किंवा अजूनही नको करायला. म्हणजे चीनने जसं काही केलं कदाचित, म्हणजे मला माझा चीनचा एवढा अभ्यास नाहीये, पण मी ऐकलेलं आहे की त्यांचा जो राष्ट्राध्यक्ष आहे सध्याचा शी जिनपिंग, तर त्याचे स्वतःचे विचार किंवा सोशलिझम विथ चायनीज कॅरेक्टरिस्टिक्स अशा भारदस्त नावाखाली त्यांनी एक स्वतःची फिलॉसॉफी एक कदाचित विकसित करायचा किंवा फॉलो करायचा प्रयत्न केलेला आहे, तसं आपल्याकडे पूर्णपणे अजून होत नाही आहे असं मला वाटतं तुम्हाला म्हणायचं. खरंय, आणि आपल्याकडे आपल्या देशाला सोयीची अशी अर्थव्यवस्था आल्याशिवाय आपलं काही होणार नाही. म्हणजे परत मुठभर लोक बदलत राहतील, म्हणजे अमुक टक्के लोकांना दारिद्र्यरेषेकडून वर काढलं, पण ते दारिद्र्यरेषे खाली का गेले याची कारण या मुठभर लोक वर आले याच्यामध्ये आहेत. आणि त्याचा समग्र म्हणजे जे त्याला आपण म्हणतो ना की एक सर्वंकष किंवा एक होलिस्टिक पिक्चर असं आपल्याकडे का मांडलं जात नाही मला ते कधीच कळत नाही. राजकीय लोकांना, मी राजकीय लोकांना फार दोष ह्याच्याकरता देत नाही, कारण ते व्हल्नरेबल असतात, त्यांना दर 5 वर्षांनी जिंकून यायचे, त्यांना प्रूव्ह करायचं, त्यामुळे ते काही ना काही थातुरमातुर लोकप्रियचे उद्योग करत राहतात. पण या देशामध्ये असे काही गट नको का उभे राहिला की ज्यांनी खरोखर देशाचं 2050 भारत असा विचार केला पाहिजे. म्हणजे जिकडे कमी पडेल तिकडे विहीर खणणं ही अर्थव्यवस्थेची दीर्घकाळाकरता गरज होऊ शकणार नाही. आणि मला वाटतं म्हणजे इव्हन इन्क्लुडिंग मोदी सरकार आताच असे प्रयत्न पण होत नाहीयेत की बाबा एक देशातल्या 10 लोकांना हे काम द्यावं पुढची 10 वर्ष, तुम्ही या देशाशी निगडीत असणारी अर्थव्यवस्था उभी करा, त्याचं मॉडेल करा. आणि मला असं वाटतं जर कम्फर्टेबल बहुमत असताना हे रिस्क घेणार नसाल, ते जोडतोडच्या राजकारणात ही रिस्क घ्यायला तुम्हाला काही चान्सच नाही. 30-35 वर्ष नव्हताच मागची, तुम्ही आत्ता हे केलं पाहिजे, नाही तर फार पंचायत होईल. आणि पाश्चात्यांचा अंधकरण किती हो, म्हणजे काही त्याला काही एंड आहे की नाही. म्हणजे आपल्याकडे ही पद्धत यूज आणि थ्रो ही कन्सेप्टच नाही जगण्यामध्ये. रिसायकल ही आपल्या जगण्यातली कन्सेप्ट आहे. गौऱ्या जाळायच्या त्याच्या राग भांड्याला वापरायचे, आणि हे तिथपर्यंत झिरपलेलं आहे. आता आपल्याला हे विमन टीमचे बार लागायला लागले आणि आपल्याला सगळं यूज अँड थ्रो लागायला लागले, याला काही सेन्स नाही. मग पर्यावरणाचा नाश व्हायचं म्हणायचं, पण तुम्हाला हे सांगितलं कोणी? आणि आपण कसं होईल, आपल्याकडे ते 30 कोटी लोक काय 40 कोटी जे आहेत ना, तेच इतकं त्यातली 10-20% इतकी खरेदी करतात की 80 कोटी मोबाईल. अरे अजूनही ग्रामीण भागात 10 दोनच माणसांकडे मोबाईल आहेत. त्यामुळे ऍव्हरेज आउट करणं, जसं पर कॅपिटा हा ऍव्हरेज आउट मूर्खपणा असतो ना. आता मुंबईत महाराष्ट्राचं पर कॅपिटा उत्पन्न 1,57,000. अरे पण त्यात मुंबई 6.5-9 लाख 10 लाखावर जाते पर कॅपिटा. मुंबईपासून 55 किलोमीटर अंतरावर जव्हार नावाचं गाव आहे, पेठ जव्हार, जिथे वस्तीत ना आपल्याकडे तांदूळ काही लोक निघून जातात तेव्हा ते लोक जेवतात. बरोबर. आणि तिथे 30 किलोमीटर ठाण्याची जेल आहे, तिथे 750 रुपये कैद्यांना भत्ता आहे. ते गुन्हेगार आहेत, हे नागरिक आहेत. हाऊ यू क्रिएटेड पॅरिटी रॉंग मॉडेल्स ऑफ इकॉनॉमिक्स. खरंय खरंय. आता भारतामध्ये लोकशाही आहे, ओके, आता ह्याचे अर्थात फायदे आहेत आणि ती चांगली सिस्टम आहे हे साधारण सर्वमान्य आहे. पण चीन मध्ये तसं नाही, एकतंत्री हुकुमशाही कारभार आहे. तर ऍटलिस्ट गेल्या 20-30-40 वर्षांमध्ये त्या प्रकारच्या सरकार व्यवस्थेचा चीनला फायदा झालेला दिसतो आहे. तुम्हाला असं वाटतं का की हे सस्टेनेबल आहे, म्हणजे चीनच्या दृष्टीने हे अशा प्रकारची राज्य पद्धती ही लॉंग टर्मसाठी त्यांना चांगली आहे की नाही? आणि भारतामध्ये थोडी तरी ती असती, म्हणजे डेमोक्रेसी काय होतं, लोकशाहीमध्ये एक थोडासा गळ असतो. म्हणाला तर प्रत्येक राजकीय पक्षाला येणाऱ्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करावं लागतं,
त्यामुळे कुठलाही लॉंग टर्म प्रकारचे प्रोजेक्ट किंवा जे देशाला हितावह असले तरी सुद्धा त्याच्याकडे थोडस दुर्लक्ष होण्याकडे प्रवृत्ती वाढते. ते कदाचित चीन मध्ये होत नाही कारण इलेक्शनच नाहीत. सो तुम्हाला काय वाटतं, म्हणजे लोकशाही आपल्या मारक ठरली आहे का पूरक ठरली आहे? नाही नाही, लोकशाही असणं अत्यंत आवश्यक आहे. चीन हा माझे शब्द लक्षात ठेवा, मी चीनवर एक पुस्तक लिहितोच आहे, ते पण आता 6-7 पाने होईल, 10 दिवसात ते पूर्ण होईल. चीन हा इम्प्लोड होईल. बघा, चीनच्या मध्ये खूप अस्वस्थता, म्हणजे जियान डेंगपेंग डेंग यांनी जे काही सगळं पाश्चात्य भांडवलशाही आणली की त्यावेळेला त्या पद्धतीच्या माओच्या काळातल्या बेबंद शाहीला ती करेक्ट उत्तर होत, त्यामुळे चीनने प्रॉस्पर केलं. जियान डेंग नंतर जिनपिंग पर्यंत येऊन थांबतं, मधले सगळे फक्त फॉलोअर आहेत, त्यांनी काही फार बेसिकली चेंजेस केले नाही. पण नंतर चीनला असं लक्षात आलं की आपण हे सगळं केलं आणि आता काय गेलं, तर कंट्रोलच गेला जो माओच्या देशात होता. मग त्यांनी त्या फोफावलेल्या अर्थव्यवस्थेला कुंपण घालायला सुरुवात केली. तिकडे गोची आहे, स्टॉक मार्केटच्या प्राइस सरकार ठरवणार, करन्सी 20-21 वर्ष एकाच लेवलला स्थिर ठेवणार, सगळ्या कंपन्या सरकारी असणार ज्या परदेशी गुंतवणुकी करतील, आणि तिथे ते एकालाच आधी. आता जिनपिंग हॅज टेकन इट सो फार की तो जनरल सेक्रेटरी, अध्यक्ष हे सगळं तो मरेपर्यंत आहे, तह हयात. आणि त्याच्या हयातीत चीन इम्प्लोड होईल. बघा, त्याच्या तह हयात तो काय राहतो मला माहित नाही, कारण इट इज सच ए अनरेस्ट इनसाइड. म्हणून ते काय करतात, दे नीड सम ऑलवेज अ प्रोग्राम. आणि कसं असतं बघा, कसं काळ सोडून येतो, धर्म आपुची गोळी म्हणणारा मार्क्स, त्याचे कट्टर अनुयायी कडवे, त्यांना सारख्या आपुच्या गोळ्या द्यायला लागतात देशात लोकांना, नवीन नवीन घोषणा करून त्यांना नशेत ठेवायला लागतंय. ते धर्म नाही, पण त्यांनी वेगवेगळ्या आपुच्या गोळ्या शोधून काढल्या आहेत. वन बेल्ट वन रोड आपुची गोळी आहे. हे सगळे जुन्या पद्धतीशी मी हान संस्कृतीला रिइनकार्नेट करतोय, मी आपल्या जुन्या ओळखीला परत आणतोय, सिल्क रोड परत आणतोय, या सगळ्या बेबंदशाही घोषणा आहेत. आणि त्यात चीन अक्षरशः तो आता त्या कडेलोटावर आलाय. त्यामुळे चीनची अर्थकारण हे चीनचं जी अर्थव्यवस्था आहे तिला काही सेन्स नाही. ऑनेस्टली त्यांनी प्रगती नाही केली का, केली ना. म्हणजे आता कसं आहे, चीनने दोन मार्ग असे जे वापरले जे कोणीच वापरत नाही सभ्य राष्ट्रांमध्ये. परदेशी गुंतवणूक यायला लागल्यावर त्यांनी एक दुसरं त्यांनी काय केलं, दे हॅव कॉपी पेस्टेड लॉट ऑफ टेक्नॉलॉजी. त्याला मराठीमध्ये चोरी असा शब्द आहे, त्यांनी चोऱ्या केल्या. कॉपी पेस्ट जरा पॉलिटिकली करेक्ट वाटते, बरोबर, बेसिक चोऱ्या. तर त्यांनी सगळ्यात चोऱ्या केल्या. म्हणजे माझ्या पुस्तकात मी एक उदाहरण दिलं, जे त्यांनी F-17 जी बनवत असलेलं इंजिनच चोरून दिलं. अटलांटा विमानतळावरून $1,59,000 भाडं भरून त्यांनी ते इंजिन चोरून दिलं, आणि ते इंजिन बीजिंग विमानतळावर पकडलं गेलं. FBI वॉज फॉलोइंग द थ्रेड. नंतर ज्याने आणलं त्याला त्यांनी नागरिक म्हणून चीन देखील नाही केलं. हाँगकाँगच्या निमित्ताने ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्या तिथे आल्या, त्या कंपन्यांमध्ये मेनलँड चायनाशी त्यांचे असलेले हे सगळे संबंध लक्षात घेता, पॅरेंट चाइल्डचे, त्या कंपन्यांच्या थ्रू अतिशय मोठी हेरगिरी केली. तर चीनने ग्रोथ केली, मॅन्युफॅक्चरिंग हब केलं, एक क्षमता निश्चित डेव्हलप केली. पण मला सांगा, जर मी त्या कुठली फोनची फॅक्टरी ती फॉक्सवॅगन, त्या फॅक्टरीत मी गेलो होतो, 70,000 वर्कर ते काम करतात, त्यांना एकावर एक 3 असे बंक बेडवर झोपतात, त्यांना वर्षातून 21 दिवस सुटी, कुटुंबाबरोबर राहायचं नाही, फोनवरचं शेवटचे फिनिशिंग आयटमला फोन पुसायला 7,000 माणसं कापडाने, आणि ती माणसं एखाद्या मशीन सारखी काम करतात. आता याच्यामध्ये जर कोणाला असं वाटत असेल की ही क्षमता आहे, तर ही क्षमता नाही आहे, हे गुलामांचं जीवन आहे. कुठल्या माणसाला कुटुंब आपल्या लांब ठेवून त्याला एक वर्षात 21 दिवस फक्त भेटावंसं वाटेल? कुठला माणूस कैद्यासारखं 11 तास काम करून हातात थाळी घेऊन ठराविक वेळेला जेवायला जाईल, ठराविक वेळेला पिक्चर बघेल, ठराविक वेळेला लाईट बंद करून एकाच रूममध्ये झोपेल, एका रूममध्ये 400-400 माणसं झोपायची? हे कुठल्या स्वतंत्र विचाराच्या पैसे कमवणाऱ्या माणसाला आयुष्य जगावंसं वाटेल? पण हे करून आता ते त्या एका कंडिशनला आले. जो चीन विल इम्प्लोड फॉर शुअर, त्याच्या खूप डिटेल मध्ये जाता येईल, पुस्तकात ते येणार आहे सगळं. पण भारताची लोकशाही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.
आपल्याकडे फक्त काय गोंधळ सांगतो, आपल्याकडे ज्या माणसांच्या हातात लोकशाहीचे सुकाणू आहेत ते कुठल्या दशकात झालं मला खरंच माहित नाही, किंवा त्याचा अभ्यास केल्याशिवाय मी सांगणार नाही, की जिथे या सगळ्या सुकाणू हात असलेल्या लोकांनाच आपल्या सात पिढ्या बसून खातील असं कमवावंसं वाटायला लागलं. म्हणजे मी राजकीय सर्वे सर्व आहे आणि मला असं वाटणं की माझ्याच सात पिढ्यांनी राजकारणात काम केलं पाहिजे, माझ्याच सात पिढ्यांनी खाल्लं पाहिजे, या लोकांप्रती मला काही घेणं नाही, मी काही देखावे थातुरमातुर उभे केले पाहिजे, हे कुठे वाटायला लागलं तिथे ते आपलं इंट्रोडक्शन सुरू झालं. आणि त्याला सपोर्ट करायला किंवा त्याला हवं ते करून द्यायला, त्याला नियमात बसवून द्यायला, त्याला कुठे कायद्याच्या कसाट्यांना याची व्यवस्था उभी करून द्यायला एक अत्यंत समर्थ ब्युरोक्रसी देशात होती. आणि त्यामुळे आपलं जे एका अर्थाने लोकांना बरोबर घेऊन चालण्याचं जे बलस्थान होतं लोकशाही ते आपलं मर्मस्थान झालं. म्हणजे ते म्हणतात ना की जी कीड झाड प्रसवते ती कीड झाड खाते सुद्धा, म्हणजे जिथून तयार होतं तिथं नष्ट व्हायची किल्ली असते ना. तर ते आपल्या देशात लोकशाही बद्दल झालं. आपल्याला त्याचा खूप वेगळ्या पद्धतीचा विचार कर, पण लोकशाही आवश्यक आहे. हे आता लोक भारतात कोणी काही म्हणू द्या, मी तर या सगळ्या लोकांना सांगतो तुम्ही जे भारतात म्हणतात, अहो तुम्ही किती किती वाटेल ते बोलतात सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत, तुम्हाला कोणी पकडत नाही, तुम्ही जरा मिडल ईस्टमध्ये नोकरी करून बघा, तर सौदी अरेबियात नोकरी करून बघा, अमेरिका सोडून जगातल्या इव्हन जर्मनीमध्ये जाऊन नोकरी करून बघा, तुम्हाला कळेल की काय पद्धतीचं म्हणजे वातावरण आहे. आणि किती ते बाकी सगळे घोषणा स्वातंत्र्य समता बंधुता मोठमोठे स्लोगन देत असले तरी तिथे ऍक्च्युअली किती वॉच आहे ते कळेल. तुम्ही इथे सगळ्यात चांगले स्वतंत्र श्वास घेऊ शकताय, कोविडमध्ये श्वासही घेता येत नाही तो भाग वेगळा, पण ऍटलिस्ट युअर ॲबिलिटी इज इंटॅक्ट हियर. तर लोकशाहीची गरज आता आपण म्हणजे अर्थ बरोबर नाही, आता आपण अर्थकारण हा जरी महत्वाचा विषय आपल्या आजच्या चर्चेचा असला तरी आपण थोडेसे आपण राजकारणात आता इथे घुसलेलो आहोत, म्हणून मी आता ही संधी घेतो तुम्हाला थोडासा वादग्रस्त ठरू शकेल असा प्रश्न विचारण्याची. सो डिमोनिटायझेशन झालं ते अर्थकारणापेक्षा त्याच्यामध्ये राजकीय खेळीचा भाग जास्त होता असं तुम्हाला वाटतं? अर्थक्रांती म्हणून जी ऑर्गनायझेशन आहे, मी ट्रस्टी आहे, नॅशनल स्पोक पर्सन आहे, डिमोनिटायझेशन करता मी आणि अनिल बोकील मोदी भारताचे पंतप्रधान होण्याच्या आधी पण पंतप्रधान पदाची उमेदवार झाल्यावर त्यांना भेटायला गेलो, त्यांना आम्ही प्रेझेंटेशन केलं. अर्थात डिमॉनिटायझेशन ज्या पद्धतीने झालं त्या पद्धतीने आम्ही सजेस्ट केलेलं नव्हतं हे मी अगदी ओपनली सांगतो. अर्थक्रांतीची पद्धत अशी होती आणि त्या मॉडेलवर संशोधन व्हायला हवं होतं, त्याच्यावर क्रिटिक व्हायला हवं होतं, ते त्यांनी फॉलो केलं नाही. डिमॉनिटायझेशन गरजेचं होतं का? त्याचं तुम्हाला एक, पण मी ते गरजेचं होतं याचं लॉजिक सांगतो. आम्ही का सांगू, अमेरिकेमध्ये 1969 पर्यंत $10,000 नोट होते. आपल्या देशातला दुसरा प्रॉब्लेम काय सांगतो, पॅरिटी नाही. हा जसं आपण मग अशी म्हणलो तसं कॅश रिच, कॅश इकॉनॉमी जेव्हा रिच असते तेव्हा काय होतं माहिती आहे? आता ₹2,000 नोट आहे, म्हणजे आता आपण बसलोय तुमच्या घरात, मी इथे माझ्या घरात बसलोय, इथे पंखा आहे, आपण दुबई श्वास घेतो, मी माझ्या बायकोला किंवा तुम्ही तुमच्या कुटुंबियांना असं म्हणू शकत नाही की मी श्वास घेणार आहे तुम्ही घ्यायचा नाही, कारण हवा ही सगळ्यांच्या वापरण्याकरता आहे. देशाच्या इकॉनॉमीत पैसा हा सगळ्यांच्या वापराकरता असतो. जेव्हा ₹2,000 हाय डिनोमिनेशन करन्सीची नोट असते तेव्हा ती माझ्या खिशात जेव्हा असते तेव्हा ती बँकेत जाऊ शकत नाही आणि ती कोणाला वाचीची वस्तू होती, म्हणजे मी एका मेडियमची वस्तू करतो जेव्हा हायर नोटा असतात. जसं मी खिशात 2,000-2,000 नोटा ठेवतो, तर काही लोक पेटीत ठेवतात, काही ट्रंकेट ठेवतात, काही बाथरूममध्ये ठेवतात, काही खोल्यात ठेवतात, काही कंटेनरमध्ये ठेवतात, आणि त्याचं स्टोरेज होऊन ती सगळी करन्सी जी वापरण्याकरता असते ती कोणाच्या तरी वस्तू होऊन बसते मालकीची आणि ती इकॉनॉमीत राहत नाही. बँकेकडे पैसा असेल तर बँक तो पैसा झाडाखाली पुरून देऊ शकत नाही, त्यांना बाय डिफॉल्ट तो द्यायला लागतो कर्ज म्हणून, पण बँकेकडे येत नाही त्यामुळे कर्ज नाही. आणि या दुष्टचक्रात हा देश अडकला म्हणून शेतकऱ्यांपर्यंत पैसा जात नाही, म्हणून प्रायव्हेट सावकार, कारण बँकेत पैसाच नाही, पत्र पुरवठाच आपण तोडून टाकला ना, म्हणून हाय डिनोमिनेशन करन्सी नको यात काही शंका नाही. अमेरिकेत निक्सनने $10,000 $100 आणली, त्याला आता 1969 नंतर किती वर्ष झाली, ती 51-52 वर्ष झाली, अजूनही अमेरिकेत $100 वर नोट करायची गरज पडली नाही. आता तर अशी कंडिशन आहे की आपण अमेरिकेत गेलो इथून आणि $100 नोट दिली, आपण
मी एअरपोर्टवर चेंज करून घेतो म्हणून, तर तो आय डी मागतो, त्याच्या अगेन्स्ट ती नोट करून घेतो, कारण कोणी $100 नोट काढतच नाही बाहेर डिजिटल करन्सी आल्यामुळे किंवा डिजिटलायझेशन झाल्यामुळे. तर भारतात त्याची गरज होती. फक्त डिमॉनिटायझेशन करताना म्हणून काय होतं, दुसरी आपली सगळ्यात इश्यू होता तो टॅक्सेशन सिस्टम. म्हणजे आपल्याकडे डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणून जवळपास 59 प्रकारचे टॅक्स होते. फ्युनरल टॅक्स फक्त लावायचा बाकी होता, की ऍडमिट झाला फ्युनरल टॅक्स भरला असेल तरच उपचार करू किंवा प्रेत ताब्यात देऊ, इथपर्यंत वेळ आणली होती. म्हणजे त्यामुळे लोकांची टॅक्स चुकवेगिरी ही नॉर्मल मार्ग होता. इतके अडथळे करून ठेवल्यावर काय, लोक स्वतंत्र जगणारच ना. त्यामुळे लोकांनी टॅक्स चुकवायला सुरुवात केली. बरं, काळा पैसा फक्त राजकारणी तयार करतात, ब्युरोक्रेट तयार करतात, असं काही नसतं. मी दुकानात जातो, एखादी वस्तू विकत घेतो, त्याचं बिल मागत नाही, तेव्हा मी तेवढा काळा पैसा तयार केलेला असतो. म्हणजे समजा एक बिल्डिंग असेल, त्याच्या लेफ्ट साईडला जो वर जाणारं पाणी आहे आणि खाली येणारं पाणी आहे प्रत्येक टाकीतनं वरच्या, वरची टाकी या देशाचा रेव्हेन्यू असेल आणि खालची टाकी इकॉनॉमी असेल, तर वर जाणाऱ्या पैशामध्ये टॅक्सेशन सिस्टीम आहे जी रेव्हेन्यूत कन्व्हर्ट करते इकॉनॉमीतला पैसा. तिला इतकं लिकेज आहे, ते इतके कॉम्प्लिकेटेड आहे की त्यातनं पाणी बाहेर पडतं. आणि इकडची सिस्टीम आहे, तुम्हाला मग अशी सांगितलं मी, राजीव गांधी म्हणले तसं, तिथे करप्शन आहे, तिथून त्याचं लिकेज आहे. आणि या दोन्हीतनं कॅश जी बाहेर पडते ती अंडरग्राऊंड इकॉनॉमी आहे, दॅट इज बिगर दॅन द नॅशनल इकॉनॉमी. हा बेसिक इश्यू होता. आणि अर्थक्रांती असं म्हणायची की तुम्ही टॅक्सेशन करू नका, तुम्ही ट्रान्झॅक्शन टॅक्स लावा. तो या देशाने लावला नाही, त्यांनी नोट कमी केली, 2000 नोट आणली. आम्ही समर्थन केलं की एकदम हायवे चोक केला आहे, देशाची कॅश रिच इकॉनॉमी आहे, तर एक थोडा बायपास आपण काढून देतो. आपण त्यांचा तो बायपास नव्हतोच, हायवे होता. अजून 2000 नोट गेलेले नाही, 500 नोट आणले, काय केलं? सो दे हॅव नॉट फॉलोड दी डिमॉनिटायझेशन ॲज वी वॉन्टेड. तरी सुद्धा त्या कॅश इकॉनॉमीवर त्यामुळे काही बंधनं आली. कायदा पाळणारेच नेहमी जास्तीत जास्त मदत करू शकतात ना, त्यातली गुन्हेगार प्रवृत्तीची माणसं त्यातनं काहीतरी फाटेफोड दिलं. पण त्यामुळे कॅश इकॉनॉमी शिवाय एक डिजिटल इकॉनॉमी डेव्हलप झाली, हे डिमॉनिटायझेशनचं अजून एक यश आहे. साधे भाजीवाले अडाणी अशिक्षित माणसं फोन पे ने व्यवहार करू शकतात, हे तो धट्ट्या लावल्याशिवाय शक्य झालं नसतं. परिषदा आणि सेमिनार भरवत राहिलो असतो आणि कन्सेन्सस घेत राहिलो असतो, तर 1500 वर्षानंतर डिजिटल करन्सी आली असती आपल्याकडे. पण आता त्यामुळे पटकन आली, त्याचा एक पुश गरजेचा होता, एक काहीतरी ब्लॉकेज करणं गरजेचं होतं. त्यामुळे त्याची राजकीय हिंमत दाखवली नाही का, दाखवली. ती परिपूर्ण केली का, नाही केली, हे त्याच राजकीय हिमतीचं अपयश आहे. ज्यांचं यश आहे एक रेटून द्यायचं, त्यांचंच ते पूर्णपणे रेटून न यायचं यश आहे. कारण त्यांच्यावर वेगळे फोर्सेस काम करत असतील मला माहिती नाही, पण त्यांना तो डिस्काउंट द्यावा असं मला वाटत नाही. कारण ते सर्व शक्तशाली आहेत, ते बहुमताचं सरकार होतं. ऍट द एंड त्यांनी जर रेटून नेलं असतं आणि खरोखर टॅक्सेशन कमी केलं असतं, आमच्या याच्यात प्रपोजल मध्ये होतं कस्टम आणि इम्पोर्ट ड्युटी सोडून सगळे टॅक्सेस काढून टाका, कारण दोज आर नॉट फॉर रेव्हेन्यू, दोज आर फॉर ऍडजस्टिंग द मार्केट ऑर द इम्पोर्ट्स. ते रेग्युलेटरी टॅक्सेस आहेत, ते रेव्हेन्यू टॅक्सेस नाहीत कस्टम आणि इम्पोर्ट. पण बाकी सगळे तुम्ही कशाला, तुम्ही ट्रान्झॅक्शन टॅक्स घ्या. तर ते सगळं प्रपोजल फॉलो करायला हवं होतं. त्यामुळे डिमॉनिटायझेशन आय एम व्हेरी 20% फॉलो करून तर यू विल नॉट गेट बेनिफिट. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की राजकीय इच्छाशक्ती दाखवते, आपण दाखवतो आणि नंतर ती मागे घेतो, अशी काहीतरी एक त्या दिल्लीच्या व्यवस्थेचं कंपल्शन झालंय. म्हणजे ती पाल भिंतीवर 4 फूट सरकली आणि 3 फूट घसरली असं जे काय एक ते गणित आहे ना, न सुटलेलं कधीच, तर तसं आपलं झालंय का, आय डोंट नो. कदाचित हे डेमोक्रॅटिक प्रेशरमुळे, म्हणजे कुठे ना कुठेतरी कुठली तरी इलेक्शन ही असतेच पुढच्या महिन्यामध्ये, सो कदाचित हे जे चालढकल करण्याचं जी प्रवृत्ती आहे ती कदाचित त्याच्यामुळे होत असेल. पण अर्थक्रांतीच्या ह्या सूचनेकडे, म्हणजे मीही एकदा एक सेशन अटेंड केलं होतं इथे बंगलोरमध्ये जेव्हा झालं होतं तेव्हा, मला एक फक्त प्रश्न, मी स्वतः इन्कम टॅक्स कन्सल्टंट आहे, त्याच्यामुळे ट्रान्झॅक्शन टॅक्स एक सूचना म्हणून म्हणजे नक्कीच मला वाटतं ती इम्प्लिमेंट करायला सोपी आहे, कारण तुम्ही एक फ्लॅट टॅक्स, अत्यंत छोटा असा फ्लॅट रेटने टॅक्स तुम्ही लावता. पण इन्कम टॅक्स मागे एक अशी पण संकल्पना असते की बेसिकली जो जास्त श्रीमंत त्याने जास्त, तर ट्रान्झॅक्शन टॅक्स सिस्टम मध्ये तो त्या हेतूला आपण कुठेतरी बगल देऊ असं तुम्हाला वाटतं? नाही, याचं कारण आहे त्याचं सिम्युलेशन आहे. तुम्ही ते आम्ही पेपर पार्लमेंटला ठेवायचं बिल पण त्याचं बनवलंय, आय विल सेंड इट टू यू. त्याचं एक सिम्युलेशन आहे. सी, ट्रान्झॅक्शन टॅक्सची कन्सेप्ट काय होती की रिसिव्हिंग अकाउंटला जे पैसे येतील त्यातनं 2% ट्रान्झॅक्शन टॅक्स काढायचा.
डॉक्टर रघुनाथ माशेलकरांना जेव्हा हे प्रेझेंटेशन केलं तेव्हा ते असं म्हणले की माझ्याकडे सिम्युलेशनचे अनेक पेटंट आहेत, तुम्ही मला हे सिम्युलेट करून द्या. मग देशाचा त्यावेळेला असणारे बँकिंग मधले व्यवहार आम्ही काढले आणि त्याच्यावर 2% ऑन द रिसिव्हिंग अकाउंट, आणि त्यात नाही म्हणजे मुलाला बाप पैसे पाठवत असेल तर त्याच्यावर ट्रान्झॅक्शन टॅक्स लावायचा नाही, कर्ज घेतलं घराकरता त्याच्यावर लावायचं नाही. खरे जे ट्रान्झॅक्शन व्यवहार घडतील खरेदीचे आणि याचे कुठलेही तर त्याच्यावर फक्त लावायचा, आणि तो रिसिव्हिंग अकाउंटला म्हणजे मी तुम्हाला 100 रुपये चेक दिला तुमच्या अकाउंटमध्ये 98 जमा होतील, तुम्हाला ते प्रपोजल माहिती असेल कारण तुम्ही अटेंड केले. तर त्याच्यामध्ये कसं होईल की जो जेवढं मी 100 चेक दिला तर 98 ना, जर माझा इन्कम जास्त असेल तर मी 1,00,000 चेक देईल, सो देर इज 2,000 ऑन दॅट. त्यामुळे त्याला तो स्लॉट जो आहे तो कास्केडिंग प्रमाणे स्लॉट आहे ना, इट इज नॉट, इट इज अबाउट हाऊ मच यू स्पेंड, आणि हाऊ मच यू स्पेंड डिपेंड ऑन हाऊ मच यू अर्न. बरोबर, तसं काही मला वाटत नाही, पण आम्ही हे सांगितलं होतं की याच्यात आम्हाला एक कमिटी तर बसवा संशोधन करा ना, कारण अर्थक्रांतीला अर्थवांती म्हणणारे पण खूप विद्वान आहे आपल्या देशामध्ये, मी त्यांना फारसं महत्व देत नाही. याचं कारण असं की त्यांच्याकडे सोल्युशन काहीच नाही, त्यांच्याकडे फक्त क्रिटिसिझम आहे, हे बेकार ते बेकार असं कसं चालेल. युअर नॉलेज इफ नॉट अप्लाइड अँड गिव्हिंग एनी सोल्युशन टू कंट्री, व्हॉट द हेक दॅट नॉलेज विल डू. कोणाला पाहिजे ते सारखं रडणारं पोर कोणाला पाहिजे घरात, घर चालवणार पण पोर पाहिजे ना. आय डोंट केअर अबाउट दोज पीपल, पण मला असं वाटतं की ते करून पाहायला पाहिजे होतं, आणि मी कदाचित ते मातसूत्रामध्ये त्याचं डिझाईन तयार करणार आहे म्हणजे काही लोकांना घेऊन. ठीक आहे, आपण आपल्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे, आपण काही प्रॉफिट नसतो ना, आपण काही अंतिम नसतो, पण प्रयत्नच केले नाही आपल्या देशाप्रती एवढं तर देणं आहे ना, असं कसं चालेल. सगळं वाईट आहे म्हणायचं आणि ते तसंच चिखलात पडून राहायचं असं थोडीच होऊ शकतं. खरंय खरंय, अगदी बरोबर आहे. मला वाटतं कदाचित अजून काही वर्ष जावी लागतील, पण ही एक संकल्पना म्हणून आगळी वेगळी आणि परिणामकारक नक्की ठरू शकेल. कदाचित अजून एक 5 वर्षांनी 10 वर्षांनी आपलं सरकार ह्याचा जास्त सिरियसली विचार करेल अशी आशा आपल्याला बाळगायला हरकत नाही. दीपकजी, तुम्ही बऱ्याच देशांमध्ये फिरलेला आहात, तुमचं वास्तव्य सुद्धा होतं म्हणजे कामासाठी असेल, तुम्ही चीन मध्ये राहिला होता का कधी, म्हणजे चीन मध्ये राहण्याचा तुमच्यावर कधी प्रसंग आला का? नाही, मी गेलो साधारणपणे 18 वेळा गेलो. बर बर, तिथे माझ्या अंडर काही एम्प्लॉई होते. अच्छा, पण मी चीन सगळं फिरलो त्या काळात. म्हणजे पार भिंत भिंत तर आपण बघतोच, पण शिनियांग अगदी इथपर्यंत आलो मी जिथपर्यंत जाऊ शकतो, आणि लोकल लोक एम्प्लॉई असल्यामुळे मला ते सोपं होतं. मी काही पत्रकार किंवा असं काही नव्हतो, राजकारण निष्कारण कुठलं मी अमेरिकेतल्या कंपनीचा होतो तेव्हा चीन अमेरिका बरं होतं, अमेरिकेवर चीन पोचला जात होता, रिस्पेक्ट होता. पण मी जे काय पाहिलं ते मला अजूनही असं वाटतं की ग्रामीण भागातला चीन इज फार डिफरंट दॅन व्हॉट दे पोर्ट्रे इन बीजिंग अँड शांघाय. आणि एक देशाची जी एक हे असते ना, ज्याला आपण व्हॉट यू कॉल एज अ एक DNA असतो बघा. मी अर्थक्रांती करता भारतातही खूप फिरलो आणि फिरत असतो, आपल्याकडच्या ग्रामीण भागात पण वैफल्य आहे, लोक दुःखी आहेत नो डाऊट, पण या सगळ्याच्या पलीकडे ना एक मात करण्याची जिद्द पण कायम आहे. म्हणजे शेतकरी आत्महत्या करतायत ह्यात काही शंका नाही, आणि त्याला मला असं वाटतं ते आर्थिक त्याचे फसवणूक आहे ना त्यांची, की त्यांना काही जे हवं ते हक्काचं मिळत नाही याचं गोंधळ आहे. पण अदरवाईज माणूस सश्रद्ध आहे, श्रद्धा वाईट का चांगली याच्यावर डिस्कशन होऊ शकतं, पण जगण्यावर तर किमान श्रद्धा असलेली माणसं आहेत. मला चीनमध्ये ती रोबो वाटतात लोक ग्रामीण चीनमध्ये. म्हणजे मी जियांग याला पण गेलो होतो, त्या मधल्या जो टेराकोटाचा जो प्रदेश आहे, की एक प्रोग्रॅमॅटिक म्हणजे कसं झालंय बघा, गंमत कशी आहे, अमेरिकन किंवा पाश्चात्य देशांमध्ये प्रोग्रॅमॅटिक इंटेलिजन्सचा फार बोलबाला आहे. म्हणजे विशिष्ट पद्धतीने आयुष्य जगणं, ज्याला बॉक्स किंवा मेथड लाईफ म्हणतात. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की बुद्धिमत्तेपेक्षा शहाणपण मोठं आहे. त्यात बुद्धिमत्तेमध्ये उपजत बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता असे 2 प्रकार आहेत. प्रोग्रॅमॅटिक इंटेलिजन्सीचं कृत्रिम बुद्धिमत्ता, आपण कार चालवतो तेव्हा ती कृत्रिम बुद्धिमत्ता असते, आपण प्रत्येक वेळेला गिअरकडे बघत नाही, ते आपण प्रोग्रॅमवर टाकलेलं असतं ब्रेनला, तो गिअर बदलायचा, क्लच दाबायचा, मी प्रोग्रॅम आवर बॉडी. तर एका साच्यात वाहत राहणं या पद्धतीचं जीवनाचं एक फ्रस्ट्रेशन आहे, त्या पद्धतीच्या जीवनाचा एक नॉन फुलफिलमेंटचा फील आहे, तो प्रगत देशात आहे. आणि हो, चायना सारख्या ग्रामीण भागामध्ये आपल्या हातात काही नाही,
आणि मला जगायचं कसं हेच लोक ठरवणार, मी काय खावं हेच लोक ठरवणार, हे राज्यकर्ते आम्ही दिले त्या जिल्ह्यातल्या कम्युनिस्ट पार्टीचा सेक्रेटरीच ठरवणार की या गावात किती दिवस किती वेळ वीज राहील आणि किती कुठल्या शेताला पाणी द्यायचं. तर त्यामुळे येणारा ते जे वैफल्य ते हेल्पलेसनेस आहे. एक एव्हरीथिंग ऍट माय डिस्पोजल पण प्रोग्रामॅटिक लाईफचं वैफल्य आहे, नथिंग इज ऍट माय डिस्पोजलचं एक वैफल्य आहे, आणि अनफॉर्च्युनेटली दीज ऑल आर मीटिंग ऍट द सेम पॉइंट. त्या जनतेला मत नाही. दासोत्र पुस्तक लिहिताना मला पहिल्यांदा काय जाणवलं की अमेरिकेत कार्यक्रम केलं तेव्हा त्या लोकांना याचा अवेअरनेस पण नाही हो की आपली फेडरल बँक ही खासगी बँक आहे, ती आपलं चलन छापते. हे टू मच कम्फर्ट झोन मध्ये गेल्यामुळे आलेलं एक प्रकारचं उदासीनता किंवा वैफल्य आहे. वैफल्यचे रिझल्ट आहे, उदासीनता हे कारण आहे. आणि चीनमध्ये डिप्राईव्ह असल्यामुळे असलेलं वैफल्य. मला वाटतं भारत अजून तरी या दोन टोकांच्या मध्ये जगतोय. अडचणी आहेत पण आशा आहे, संकटांचे डोंगर आहेत पण पार करून जायची थोडीफार उमेद आहे. कारण समाजाचा डीएनए अजूनही एक्सचेंज आहे. मला दोन पावलं चालता आलं तर तुला अर्ध पाऊल तुला पण मी बरोबर घेऊन जाईल. मी दोनदा जेवलो तर तुला अर्ध्या वेळा जेवायला द्यायची व्यवस्था मी करतो. या पद्धतीचा विचार शिकला आहे. आणि त्याचं कारण ते मायक्रो इकॉनॉमिक्स आहे, मायक्रो व्हील आहे, एक्सचेंज. त्याच्याकरता तर आपण अर्थव्यवस्था उभी केली नाही. ते हे पंडित बसणारे दिल्ली मुंबईचे काही कामाचे नाहीत, त्यांना ग्रामीण भारताचं काहीही कल्पना नाही. म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगतो, लोकांच्या जगण्याच्या श्रद्धा, त्यांच्या जगण्याचे विश्वास आणि त्यांच्या चौकटी हे इतकं दूर गेलं आहे सगळं. यापासून आपलं जे फिलॉसॉफिकल मांडणे आहेत त्या इतक्या दूर गेल्या आहेत. तसं नाही होत आपल्या भारतात आणि ते अजूनही चान्स आहे असं मला वाटतं. त्यामुळे चीन इज नॉट ए कंट्री टू बी कम्पेअर्ड ऑर टू बी अचीव्ह समथिंग फ्रॉम दॅट. आपल्याला अशी क्षमता काय कामाची हो की जिथे प्रोग्रामेटर सारखे लोक कारखाने चालवतील. आणि तुम्हाला खोटं सांगत नाही, फॉक्सवॅगनची कंपनी तर भारतात आली आहे चीन मधून त्यांचं ऑफिस. मला तिथे तिथले काही ओळखीने मला बोलवलंय, मला जायचं पण त्याच्याशी गप्पा मारायचं असलं मला असं कळलं. त्याला म्हटलं इथे कसे नॉर्म्स आहेत चायनात, ते मी असं पाहिलं. ते म्हणले नाही आपल्याकडे शिफ्ट बिफ्ट आहे, आपल्याकडे हा काही प्रकार नाही, प्रत्येक जण आपल्या घरी जातो. आणि ते एसआर जरी फॉक्सवॅगन कंपनीला नको होतं की यांना हवं होतं ज्यांच्या ज्या फॉक्सवॅगन कंपनीकडून चीनी कम्युनिस्ट सेक्रेटरीला त्या जिल्ह्यातल्या एक ठराविक महिन्याला लाच जात होती. आणि त्याच्या अगेन्स्टचे नॉर्म असे होते की इथे आम्हाला अनरेस नको, काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. आणि त्याचा परिणाम ही जीवन पद्धती होती, तर ती भारतात येणार नाही नशिबाने असं मला वाटतं. त्यामुळे आय थिंक वी आर स्टील बेटर प्लेस. आय डोंट नो 10 वर्षाने काय होईल, हे कुठे सरकून जाईल पाणी. पण कम्युनिझम सोशलिझम कॅपिटलिझम हे आपला मार्ग नाही, मार्ग नाही. आता सध्याचे दिवस करोनाचे दिवस आहे, करोनाचे सावट जे आपल्यावर आहे ह्याच्या मागे सुद्धा काही घात सूत्र आहे असं तुम्हाला वाटतं का, आणि कोण असेल याच्या मागे? जे मी चीनच्या पुस्तकात त्याच्यावर एक मोठं चॅप्टर आहे 150-200 पानाचं, ते फक्त करोनाचं आहे. जी काय माहिती मी कलेक्ट केली आहे इट इज डेफिनेटली डेव्हलप्ड इन चायना. आत्ता अजून जे काय येत आहे ना त्याच्यावरून मला माझं म्हणणं परत कन्फर्म होतंय. आणि ते आत्ता मी अगदीच ते घुसळण चालली माझ्या पण डोक्यात त्या सगळ्या याची. आत्ता बघा, 3 प्रकारच्या लाटा आल्या आपल्याकडे कोरोनाच्या. पहिली जी लाट होती तिचा जो स्ट्रेन होता तो 60-च्या वरच्या लोकांना त्याने त्रास झाला, बरोबर. किंवा तरुण फार सेफ होते, त्यांना काही होत नव्हतं. दुसऱ्या स्ट्रेन आत्ता जो आलेला आहे तो तरुणांना खातोय, 30-60 मधले त्यांच्यावर अटॅक करतो. आणि पुढची जी लाट आहे ती असं म्हणतात की ती 0-30 या वयोगटावर अटॅक करणार आहे. आणि आत्ता जो दुसऱ्या स्ट्रेनचं जे म्युटेशन आणि जी डेव्हलपमेंट आहे, म्हणजे ज्या या व्हायरोलॉजीमध्ये जी माणसं काम करतात त्यातले काही माझे मित्र आहेत, त्यांचे असे असं म्हणणं आहे की वायझॅगला आत्ता जो या स्ट्रेनचा उद्रेक आहे 3-4 दिवसात माणूस मरतो हे कुठल्याही फ्लूच्या व्हायरसमध्ये झालेलं नाही. आता मी हळूहळू त्या स्टेटमेंटकडे जाईन आणि ते करणार तर आहेच माझ्या पुस्तकात मी. हे बायोलॉजिकल वॉरफेअर आहे. आता हे का केलं असेल याच्यावर म्हणजे असं आपल्याला एक म्हणणं फॅशनेबल आहे ना की बायोलॉजिकल वॉर आहे, पण ते त्याची कारणमीमांसा काय असेल, तर ती कारणमीमांसा मला मी जे पुस्तक लिहितोय असं लिहितो की 2025 साली चीनने ठरवलं होतं की आपण त्यांचं एक 2025 व्हिजन होतं की सुपर पॉवर इन द वर्ल्ड ओनली पॉवर इन द चीनचा GDP 12 ट्रिलियन, अमेरिकेचा 21 ट्रिलियन, पण दे वॉन्टेड टू क्रॉस दॅट ह्यूज लीप ऑफ 9 ट्रिलियन इन 1 इयर, मीन्स क्रॉस अमेरिका.
आणि त्याकरता सगळं काही चिंच आणि जे त्यांनी लष्कराच्या बाबतीत केलं काही चोऱ्या वाऱ्या करून त्यांच्या तंत्रज्ञानात केलं 5G अनदर वेपन ऑफ स्पाइंग चीनचे जगभराचे नागरिक हे छोट्या मोठ्या लेवलचे हेरच आहेत त्यांना त्याकरता पैसे जातात ते सगळे डिटेल मी पुराव्या सकट मांडले तर मला असं वाटतं की एक असतं की तुम्ही तुमचं मॅलिस उभं करणं आणि एक असतं की या मॅलिसच्या विरुद्ध जोपर्यंत ते संपवणं म्हणजे हायवेवर दोन गाड्या जेव्हा रस्ता क्रॉस करतात समोरासमोर देतात तेव्हा डबल स्पीडने रस्ता क्रॉस होत असतो ती पण गाडीचा 60 म्हणजे 120 ने रस्ता कटत असतो ना किंवा कमी होत असतं अंतर बरोबर रिझल्टंट स्पीडने तर हा रिझल्टंट स्पीड करता काहीतरी सीडिंग करायला लागतं काही मारायला पण लागतं की मी मोठा व्हील आणि मी त्यांना संपवेल नाही झालं तर त्यापेक्षा तिकडून काही खच्चीकरण करता आलं तर तो पण मार्ग आपण बघू आणि वुहानच्या स्टोऱ्या ज्या आहेत त्या पुस्तकात खूप तपशीलात आहे पण डेफिनेटली इट पॉइंट टू चायना आता हे प्रूव्ह करणं फार अवघड आहे याचं कारण ज्यांनी प्रूव्ह करायचं त्यांनी काहीच केलं नाही WHO ने पण WHO मूळचे जे डेट्रोज म्हणजे अध्यक्ष जे बसलेत ते चीनच्या ग्रुपने तिथे बसलेत म्हणजे अमेरिकेने संयुक्त राष्ट्रसंघ आणि सुरक्षा परिषदेमध्ये आपल्या देशाच्या हिताकरता ज्या लष्करी मोहिमा चालवल्या त्याच्याकरता जे ठराव होऊन देण्याकरता जे मॅनिप्युलेशन तिथे आपले अध्यक्ष आणि प्रमुख बसवून केलं ते चीनने अमेरिका असल्यामुळे युनो आणि सुरक्षा परिषदेवर नाही करू शकला चीन पण WHO WTO त्यांनी केलं आणि WHO केलं सगळ्यात घातक ठरलं कारण त्यामुळे ज्यांनी ती या व्हायरसवरची जी वॉचिंग जो वॉचमन होता तोच त्यांनी आपला असं करून घेतला आणि त्याच्यामुळे चोऱ्या फार इझी झाले त्यामुळे चीन इज अ डेफिनेट रिझन फॉर दिस अर्थात हे सिद्ध होईल मला माहित नाही त्याचं काही दुसरं तर्क मिळत नाही म्हणजे अमेरिका ही चीन इतकीच मगरूरी असणारा देश आहे काही शंका नाही पण एक मात्र असं दोघांमध्ये फरक असा आहे की एक विधिनिषेध थोडा शिल्लक आहे अमेरिकेकडे काही बाबतीत कुठल्याही मोहीम चालवताना कारण तो देशाचा स्ट्रक्चर डेमोक्रेसी आहे तिथला तो जो माणूस आहे तो 4 वर्षाने घरी जातो खूपच लोकप्रिय आणि मूर्ख असला तर 8 वर्षाने घरी जातो चायनात आता हा उरावर लोक मरेपर्यंत बसलाय पण चायना इज मोर मॅलिस देन युएस कारण सगळ्या सिस्टीम कंट्रोल असणं म्हणजे मायापेका पुस्तकात या पुस्तकात मी एक चायनाचं उद्याचा चायना बद्दल एक प्रकरण लिहिलं आहे आणि यू विल बी व्हेरी हॅपी टू रीड दॅट की दे हॅव क्रिएटेड क्रिएटिंग अ सोशल क्रेडिट सिस्टीम तुमचं सगळंच सरकारला माहिती असणार आणि गव्हर्नमेंट विल गिव्ह युअर सोशल क्रेडिट बेस्ड ऑन दॅट यू विल गेट कन्सेशन लाईफ लेवल इफ यू आर आउटस्पोकन इफ यू आर टॉकिंग अबाउट गव्हर्नमेंट अगेन्स्ट गव्हर्नमेंट युअर सोशल क्रेडिट विल गो डाऊन अशी एक इन्फ्रास्ट्रक्चरल सिस्टीम दे आर ऑलरेडी इम्प्लिमेंटेड इन सम ऑफ द सिटीज ऑन ट्रायल बेसिस तर ऑलरेडी 2 कोटी नागरिकांना त्यांनी घेतल्या आहेत. सो दीपक सर आपण आता ह्या पुढच्या भागामध्ये तुमच्या कलाकार म्हणून जे आयुष्य आहे त्याच्याकडे वळूया थोडस. तुम्ही इतक्या नाटकांमध्ये सिनेमा आणि मराठी सिरियल्स मध्ये सुद्धा केलेला आहे तर हा ब्रेक तुम्हाला कधी मिळाला कसा मिळाला? नाही पूर्वी मी नाशिक अमेरिकेला जाण्याआधी अमॅच्युअर स्टेजवर नाशकात काम करत होतोच. माझी बायको ही त्यावेळेला प्रोफेशनल स्टेजवर काम करत होती. तिने नाना पाटेकर बरोबर आई शपथ नावाचं नाटक ब्रह्मचारी प्रशांत दामले बरोबर ते शिवाज प्रोफेशनल स्टेज शिवाज ऍक्ट्रेस. आम्ही लग्नानंतर आम्ही इथे आलो तेव्हा नाशिकला तेव्हा मग अमॅच्युअर्स बरीच नाटकं केली इथल्या स्पर्धेतली असतात किंवा कुठली मंडळं करतात ती. आणि अमेरिकेत गेल्यावर पण तिथे अनेक वेळेला तिथे ज्ञानेश्वरांवरचं एक ज्याला पेंट्या माय म्हणतात तसं एक रेकॉर्ड करून 60 लोकांना घेऊन एक नाटक केलं. नंतर वाडा चिरेबंदी बसवलं त्यात तिने काम केलं. अशा आम्ही तिथे अनेक नाटकात मी ते एक नाटक म्हणून संस्थेत हिंदी नाटकात काम केली. नंतर एक तिथे सॅन फ्रान्सिस्कोला एक्झिट थिएटर म्हणून आहे तिकडे ते एक इंग्लिश नाटकांची काही अभिवाचनं व्हायची त्यात पण मी भाग घेतला. एक श्रीलंकन लेखिकेचं नाटक होतं ते असं दॅट इज ऑल कन्वर्स टू व्हॉट वी आर. ते काही तो रिलीफ आहे किंवा साईड ट्रॅक आहे असं नाही. इट इज अ पार्ट ऑफ अवर लाईफ. म्हणजे माझ्या बायको सुद्धा आहेच कारण ती पहिल्यापासून ऍक्ट्रेस होती पण मला पण नंतर असं आहे की एक काहीतरी ॲब्सर्ड असतं ना आयुष्यात ते नेहमी तुमच्या बरोबर पाहिजे. मग ते परफॉर्मिंग आर्टमध्ये जास्त असतं
जसं खलील जिब्रानचं नेहमी असं म्हणणं असतं की तुम्ही कसं जगायचं आणि त्याच्याकरता भाकरी आहे का जगायचं म्हणून फुल आहे. तर हे का जगायचं याचं उत्तर देणारी कला ही गोष्ट आहे. शास्त्र तुम्हाला कसं जगायचं याचं उत्तर देईल, पण का हा पर कोहम कहा का जगायचं हे सगळे जे मूलभूत प्रश्न आहे त्याची उत्तरं फक्त कलेमध्ये आहेत. त्यामुळे नाटक मला असं वाटतं की इट इज अ पार्ट ऑफ आवर लाईफ. आणि एक काहीतरी एक आपण जे कुतूहलाचं म्हणतो ना, मग अशी तुम्हाला मी म्हणलो होतं की आपली कुतूहल जिवंत राहणं हे फक्त कलेमध्ये सातत्याने शक्य आहे. आणि कुतूहल म्हणजे क्युरियोसिटी नाही. इंग्रजी भाषा ही फार त्रोटक भाषा आहे. कुतूहल हे आणखीन काहीतरी आहे. म्हणजे जिज्ञासा म्हणजे क्युरियोसिटी. जिज्ञासा क्षमते, कुतूहल क्षमत नाही. जिज्ञासा ही शास्त्राशी निगडित आहे, कुतूहल हे कलेशी निगडित आहे. एखादा शोध लागला की जिज्ञासा संपते. कुतूहल हे असं नाही, कुतूहल हे नेहमी निसर्गातल्या म्हणजे आपण जसं डिकार्ट म्हणायचं ना किंवा सत्यम शिवम सुंदरमचं काय आहे, तर सत्यम म्हणजे निसर्गात जे आहे ते, निसर्ग म्हणजे सत्य आहे, बिकॉज दॅट इज द मोस्ट फॅक्ट वी हॅव. त्यातलं शिवम जे आहे ते जगण्याच्या प्रेरणा आहेत. या सत्याच्या चौकटीत कसं जगायचं याच्या प्रेरणा म्हणजे शिवम आहे. आणि सुंदर आहे ते या प्रेरणांच्या बाहेर जाणं आहे त्या चौकटीच्या, म्हणून ते सुंदर आहे. तर दॅट इज द स्टेज विच ओनली आर्ट कॅन गिव्ह यू. म्हणून तुम्हाला म्हणजे तुम्ही नाटकच केलं पाहिजे असं नाही, म्युझिक असेल काही असेल कुठलंही आर्ट असेल, म्हणजे रंगकला असेल, शिल्पकला असेल, अगदी साधं भरतकाम असेल, ते तुम्हाला एक तो ते सुंदराकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत. सत्य आणि सत्य तर आपल्या नशिबी आहेत. शिव आपल्या पाचवीला पुजले, आपलं आयुष्य चौकट आली की शिव आहेच. पण ते सुंदर करायचं असेल तर तुम्हाला एक ते पाहिजे. आणि नाटक म्हणजे माझं त्यातलं आमचं नाटक आहे किंवा ऍक्टिंग आहे, डायरेक्शन पण करतो मी, लिखाणही करतो. वा क्या बात आहे. तुम्हाला महाराष्ट्र राज्य शासनाची अभिनेत स्पर्धांमध्ये मला वाटतं रौप्य पदक मिळालेलं आहे, अभिनयाचं उत्कृष्ट अभिनयासाठी मिळालेलं आहे. तर त्या भूमिकांबद्दल आम्हाला थोडस काही सांगाल का? हा, ते दोन नाटकाकरता लागोपाठ मिळालं होतं. एक होतं वटनाटक त्या एका वळणावर, जे अमेरिकेतनं मी इथे आल्या नाटक केलं होतं. त्यात एका ज्याला हायटेक किंवा आधुनिक बाबा म्हणता येईल अशा एका याचा रोल मी केला होता. म्हणजे जसं SSY आहे किंवा असे संघटना, एक सगळं या मेटाफिजिकल आयुष्यात ना अध्यात्माकडे घेऊन जाणार आहे त्याचा एक रोल केला होता. बरंच तो दांभिकपणा त्यातला त्यात त्या रोलमध्ये होता आणि तो त्याच्याकरता लिहिलं होतं. मधुबंधा कुलकर्णी म्हणून लेखिका आहे, चांगलं पहिलंच नाटक छान लिहिलं होतं. ती आता टीव्ही सिरियल खूप लिहिते. ते मी माझ्या बायकोने आणि तिघांनी काम केलं. दुसरं नाटक होतं गांधी विरुद्ध सावरकर, जे पुरुषोत्तम बेर्डेने फक्त माझ्याकरता लिहिलं. आणि त्याच्यामध्ये एक प्रदूषण अधिकारी, त्याचं नाव सावरकर, आणि त्याने सगळ्या राजकारण्यांना खीळ घातल्यामुळे किंवा प्रदूषणाकरता कोणाची हे न केल्यामुळे त्याच्यावर एक आयोग बसतो, तो गांधी आयोग, त्याच्या चौकशीचा, त्याला अडकवतात राजकारणी. तर ते गांधी विरुद्ध सावरकर नाव जरा मिसगाईडिंग आहे, पण ते गांधी ते सावरकर, पण म्हणजे एक ध्येयनिष्ठ माणूस आणि एक त्याला करप्ट करण्याकरता किंवा आठवण्याकरता तयार असलेली व्यवस्था, असं नाटक होतं. ते दोन नाटकाकरता मिळालं होतं. वा ते चांगले आहे, तुम्ही छान खऱ्या तुमच्या आई. हो सो तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जास्त गांधीवादाकडे झुकणारे आहात का सावरकरवादाकडे झुकणारे आहात? नाही, कसं आहे गांधींना पर्याय नाही. आणि खरं तुम्हाला सांगू, मी स्टेटमेंट तुम्हाला फॅशनेबल वाटेल, पण गांधी जेवढे विज्ञाननिष्ठ आहेत तेवढे सावरकर आहेत. गांधींच्या विज्ञाननिष्ठतेमध्ये एक एक गणित आहे, कारण ते जनमानसाला बरोबर घेऊन जाणार आहे. त्यामुळे गांधी गाय उपयुक्त पशु असं विधान कधी करू शकणार नाही. त्यांनी गाय जीवन पद्धतीशी त्या माणसाला बदलण्याशी जोडलेली आहे. म्हणजे एक माणूस असं म्हणतो की तुम्ही बदलाल तसं तुम्हाला मी त्या स्वातंत्र्याकडे घेऊन जाईल जे तुम्हाला बदलायला प्रवृत्त करेल, आणि एक माणूस म्हणतो तुम्हाला बदलावं लागेल, तुम्हाला पर्यायच नाही. आणि तो वेळ देत नाही. एक माणूस सांगतो ठीक आहे चालू द्या, पण गांधींना पर्याय नाही. आणि गांधी काय झाला माहिती, गांधी वॉज द
गांधी हा फार एक व्यामिश्र विषय आहे, त्याच्यावर खूप बोलता येईल. सावरकरांनाही एका चौकटीत बसून आपण बदनाम केलं. सावरकरांसारखा एक तर देशावर प्रेम केलेला माणूस झाला नाही, पण त्याची काही कदर ठेवलेली याची आपल्याला शरम सुद्धा वाटत नाही. एक अख्खं कुटुंब देशाकरता आपल्या कुटुंबावर नांगर फिरवत, एक माणूस आयुष्याची तारुण्य कोलू फिरवत काढतो, त्याची आपल्याला दखल सुद्धा घ्यावीशी वाटत नाही. कुठल्या तरी पीटी पॉलिटिक्स करतात हे आपल्या देशातल्या नेत्यांची ही शरमेची बाब आहे. दुसरी गोष्ट, त्या माणसाच्या विज्ञान निष्ठतेबद्दल आपल्याला बोलावं असं वाटत नाही. तो माणूस जे म्हणतो की गायीला अनवास्तव महत्व देऊन लोकांमध्ये त्याच्यामुळे नुकसान करू नका, तो एक इतर पशूंसारखा पशू आहे. इतका डोळे उघडणारा निखालस सत्य बोलणारा माणूस आपल्याला सोयीचा नाही म्हणून आपण नाकारतो. आपण महापुरुषांची, काम करणाऱ्या मोठ्या माणसांची जातीपाती जी विभागणी केली आहे ती फार भीषण आहे, आणि ती कोणी केली मला माहित नाही, पण ती जुनी आहे आणि त्याच्यामुळे मतं मिळालेली आहेत. त्यामुळे ज्यांनी कोणी केली याच्यावर सहज पॉइंट आउट करू शकतो आपण कोणी त्याचा फायदा उठवला त्याचा, आणि ते फार घाणेरड आहे. म्हणजे आपण पुढच्या पिढीला ती सवय लावलेली आहे, काहीच कारण नाही. ज्या माणसाचं देशावर प्रेम आहे त्याचे विचार वेगळे असू शकतात, त्याच्या त्याला वाईट टाकण्याचं काहीच कारण नाही. तेवढंच देशावर जीव आहे ना, मार्ग भिन्न असणारच ना. अहो तुम्ही देशाकरता सोशलिझम, कम्युनिझम, कॅपिटलिझम हे सगळे मार्ग भिन्न असून निवडतात, आणि देशाच्या वर प्रेम करणाऱ्या माणसांचे भिन्न मार्ग काय तुम्हाला त्रासदायक आहेत, मला हे कधीच कळलेलं नाही. त्यामुळे आपण, मी तर मोठा समजेल, मी एकीकडे झुकलेलो असेल तेवढी माझी लायकी पण नाही, फार मोठी माणसं आहे. आणि हे सोपं नाही, म्हणजे आपण देशाकरता एक तास या दिवसातला विचार करू शकत नाही, आपला स्वतःचा विचार एक तास या दिवसाभरातला आपल्या मनातून जात नाही. आणि ज्यांनी आयुष्यावर फक्त देशाचा विचार केला अशा लोकांना आपण काहीतरी त्यांच्यावर कॉमेंट करत राहणे हे फॅशनेबल आहे, दॅट इज नॉट ऍक्सेप्टेबल. आपलं मोठेपण तर पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे ना. चुका कोणावर काय कॉमेंट करणार, आपण काय स्टेटमेंट करतो. आणि दोन्ही माणसं पूज्य आहेत, आणि अशी अनेक आंबेडकरांसारखा माणूस झाला नाही. आज आंबेडकर झाले म्हणून आपल्या देशामध्ये फेडरल रिझर्व्ह बँक ही सरकारी बँक आहे, लक्षात ठेव. माझ्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. स्टोरी ऑफ रुपी म्हणून त्यांनी पुस्तक लिहिलं आंबेडकरांनी, वाचा. काय माणसी, अशी माणसं या देशात झाली आहे, आपलं नशीब आहे. खरंय, त्यांना काहीतरी त्यांच्या जातीच आणि त्या धर्मात अडकवून त्यांचा त्यांचा छळ लावलाय आपण. तुमचं बायोग्राफी बघून एक कसं लक्षात येतं की तुमच्या एका पुस्तकाचं नाव आताच्या विश्वाचे अर्थ असं आहे, आणि तुम्ही संत ज्ञानेश्वरांवर मला वाटतं एक नाटक लिहिलेलं आहे आणि बसवलेलं आहे. सो ज्ञानेश्वरांविषयी आम्हाला काय सांगाल, ह्याच्यावर यावरही तुमचा बराच विचार झालेला आहे असं दिसतंय. तर काय ज्ञानेश्वरांबद्दल सांगायचं, जर मी एक उदाहरण देऊन सांगतो. कृष्ण म्हणतो, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम्. म्हणजे दुर्जनांच्या निर्धारणाकरता आणि साधूंच्या सज्जनांच्या रक्षणाकरता मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन, संभव मी परत परत मी येईन. ज्ञानेश्वर हा इतका मोठा माणूस आहे, तो कृष्णाच्या पुढे जातो. तो म्हणतो, जे खळांची व्यंकटी सांडव तया सत्कर्मी रती वाट. प्रार्थना काय कसाय त्यांची, कि जे दुष्ट आहेत, जे दुर्जन आहेत, तया सत्कर्मी रती वाढव. म्हणजे माझं काम त्यांचं निर्धारण करण्याचं नाहीये, त्यांना सज्जन करण्याचं आहे. ज्ञानेश्वर कृष्णाच्या पुढे झाले, त्यात काहीच शंका नाही. ग्रेट ग्रेट. एक कलाकार म्हणून तुम्हाला अभिनय करायला जास्त आवडतं का दिग्दर्शन करायला, का दोन्हीही सारखेच वाटतं तुम्हाला? दिग्दर्शन करायला जास्त आवडतं, अभिनय करायला आवडतो असं म्हणण्यापेक्षा अभिनय सी कसं आहे, एक आहे की एक करून घेणं आहे दिग्दर्शनात. हो हो, ते नेहमीच घडतं असं होत नाही, कारण ते सगळं आपण जे करून घेतो ते करतीलच असं नाही. त्यामुळे दिग्दर्शनामध्ये एक पूर्णविराम यायला वेळ लागतो. अभिनयात आपल्या लेवलला आपण आणू शकतो. एका ठिकाणी तुमच्या इच्छा आणि तुमची ध्यास हा कम्प्लीट होऊ शकतो, दुसरीकडे त्याचे अवलंबित्व लोकांवर आहे. तर दिग्दर्शन मला आवडतं अशा अर्थाने मी म्हटलं की शक्यता आहे दिग्दर्शनात खूप. अभिनयात तुमच्या शक्यता या संहिता आणि दिग्दर्शकाच्या
चौकटीत ठरतात. पण तुम्ही दिग्दर्शक असतात तेव्हा तुम्ही अनेक शक्यता निर्माण करतात आणि मला शक्यता निर्माण करणं हे सगळ्यात मोठी क्रिएटिव्हिटी वाटते. विच डज नॉट एक्झिस्ट आणि यू क्रिएट पॉसिबिलिटी फॉर दोज दॅट इज द बिगेस्ट ब्लेसिंग यू कॅन हॅव एज अ क्रिएटिव्ह पर्सन इन लाईफ अँड विच दॅट इज मोर इन डायरेक्शन दॅन एक्टिंग. कारण आय कॅन क्रिएट द सिच्युएशन, आय कॅन क्रिएट दोज पॉसिबिलिटीज. म्हणून अभिनयात काय मला दिग्दर्शक सांगेल की कॅनव्हास मोठा आहे. शक्यतांचा कॅनव्हास विस्तृत आणि करायला भरपूर वाव आहे. तुम्ही बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन मध्ये तुमची एक स्वतःची अशी वेगळी शैली निर्माण करून तुम्ही कार्यान्वित केलेली आहे. तर कदाचित ही गोष्ट सुद्धा एखाद्या दिग्दर्शनासारखीच आहे का? म्हणजे दिग्दर्शन हा एक कुठल्या तरी कलाकृतीचा भाग असेल पण बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन मध्ये बेसिकली सेम स्किलसेट किंवा सेम प्रकारचा विचार करण्याची ऍबिलिटी ही त्या बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन मध्ये लागते का? किंवा तुमच्या शैलीबद्दल थोडस आम्हाला ते सांगा बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन या विषयावर. बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन हे मॉडेल आहे पण त्याचा जो मूळ गाभा आहे तो पर्सनल रिइंजिनिअरिंग आहे. म्हणजे समजा एखादा गर्दीने भरलेला रस्ता आहे, तिथे तुम्ही आणि मी आपण गेलो, आपल्याला काय वाटेल? किती छान लोक एन्जॉय करतायत लाईफ, किती छान गर्दी आहे, सगळं ओसंडून वाहत आहे. टेररिस्ट गेला तर काय म्हणेल? किती बॉम्ब फोडायला लागतील, दोनशे मारायचे असतील. हा जो एक फोक आहे ना, म्हणजे आपण इकडे विचार करत असू तर तो इकडे विचार करतो. त्याच्या इथे ज्या तो मुळाशी सोच आहे, मुळाशी थॉट प्रोसेस आहे. एखाद्या माणसाचं बदल होणं हे त्याच्या थॉट प्रोसेसवर अवलंबून आहे. तर मी नेहमी असा विचार करायचो, ट्रेनिंग मी खूप ट्रेनिंग केले आयुष्यात, कोचिंग ट्रेनिंग करताना मी असा विचार करायचो की तो थॉट प्रोसेस बदलायचं काही तंत्र शोधता येईल का? म्हणजे बघा कसं असतं, व्हर्च्यू असतात आणि स्किल असतात. प्रामाणिकपणा व्हर्च्यू आहे, त्याचे क्लासेस नसतात, ते झिरपत. पण कम्युनिकेशन स्किलचा क्लास असतो. बरोबर. व्हर्च्यू कोअर आहेत, स्किल पेरिफेरियल आहे. आता याची गंमत सांगतो कशी. मी स्किल खूप शिकवायचो, निगोसिएशन, कम्युनिकेशन, डेलिगेशन, सगळ्या प्रकारचे स्किल. मी जे अनेक कोचिंग क्लास घेतले, परदेशात घेतले, भारतातही घेतले, माझ्या असं लक्षात आलं की एक अत्यंत अप्रामाणिक माणूस असेल तर तो चांगल्या कम्युनिकेशन स्किलने लोकांना फसवू शकतो. म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की व्हर्च्युअर साला स्किल मात करते. डेंजरस. म्हणजे मला जर मी खूप स्किलफुल माणूस झालो तर शक्यता आहे मी बदमाश होण्याची जास्त आहे, मी मॅलिस होण्याची शक्यता जास्त आहे. मग यात व्हर्च्यू बिल्डिंग करता काय करता येईल? तुम्हीच म्हटलं ऑनेस्टीचे क्लास नसतो, तर मग आपण असं एखादं पर्सनल रिइंजिनिअरिंगचं काही करता येईल का? थॉट प्रोसेसवर काम करायला तर त्याचे काही मी पॅरामीटर शोधले. त्याचं मॉडेल लिहिताना मी त्यावर खूप मी आय टॉक टू माय सेल्फ सेव्हरल अवर्स. एक आहे इन्स्टिंक्ट आहे, इंट्युशन असतं आणि इंटलेक्ट असतो. इंट्युशन इज कनेक्टेड टू सोल, इन्स्टिंक्ट इज कनेक्टेड टू बॉडी फिजिकल, आणि इंटलेक्ट इज कनेक्टेड टू युअर ब्रेन. सगळी धर म्हणजे त्याचे ते रिप्रेझेंटेशन. असं मी शोधून गेलो तर त्यात सगळ्यात मूळ काय असं मी तिघात म्हणायचं. तर मला असं वाटायचं की बुद्धी ही तयार झालेली गोष्ट, सोर्स आहे तो इंट्युशन. इंट्युशन म्हणजे अंतःप्रेरणा, इन्स्टिंक्ट म्हणजे शारीरिक प्रेरणा, आणि इंटलेक्ट म्हणजे बुद्धिमत्ता. तर या प्रेरणा मूळ आहेत आणि त्याचा रिसोर्स आहे इंटलेक्ट. म्हणजे समजा इन्स्टिंक्ट आणि इंट्युशन हे जर घट्ट एकत्र आले तर इंटेलिजन्सची गरज नाही फारशी, ते योग्यच काम करतील. म्हणजे तुम्ही माकड कसं पकडतं पाहिलंय का? माकड पकडतो तेव्हा तो एका अशा उंच मानेच्या भांड्यामध्ये फुटाणे ठेवतो, ते भांड जमिनीत गाडतो, ते माकड त्या भांड्यात फुटाण्याकरता हात घालतो
मुठभर पुटाणे घेतलं की त्याचा हात बाहेर येत नाही. आणि हात बाहेर यायचा असेल तर पुटाणे सोडायला लागतो. या खेळात माकड गुंतून पडतो आणि नंतर त्याच्या तोंडातनं जेव्हा लाळ गळायला लागते तेव्हा कळतं की त्याला तो पुन्हा त्यात गुंतून गेलाय, त्याला काही सुटतेच सुचतंय. तेव्हा तो येऊन मागे शांतपणे त्यावर गुंडी टाकतो. त्याला पकडतो. ही जी प्रोसेस आहे ना गुंतण्याची, दिस इज बुद्धिमत्ता. एक प्रश्न मला आता इथे असा पडतोय, कविता हा सुद्धा तुमचा प्रांत आहे. तुम्ही कविता वाचनाचे किंवा कविता निरूपणाचे सुद्धा तुम्ही कार्यक्रम करता, तुमचे व्हिडिओ बघितले. तर कविता कशात नाही येते? कविता इंट्युशन मध्ये येते, इन्स्टिंक्ट मध्ये येते का इंटेलेक्ट मध्ये येते? इंट्युशन. इन्स्टिंक्ट फक्त शरीराशी निगडित आहे. म्हणजे मला लिहायची अंतप्रेरणा येते असेल कुठल्याही कवीला मला म्हणजे, आणि ते लिहिण्याचं काम हात करतो. बरोबर बरोबर. कवितेचाच संदर्भ पुढे घ्यायचा झाला तर असं म्हणतात की कविता ही समजून घ्यावी लागते किंवा ती आत्म येते. तुम्ही कविता करू शकत नाही, ती होते. आणि मला वाटतं तेच इंट्युशन बद्दल जेव्हा तुम्ही म्हणताय की कविता समजून घ्यायची तेव्हा सुद्धा इंट्युशनने समजून घेणं हे महत्वाचं आहे. त्याच्या ओळी किंवा त्याचे शब्द किंवा रिडिंग बिटवीन द लाईन्स किंवा म्हणजे इंटेलेक्टवर जास्त भर न ठेवता इंट्युशनने आपण जर कविता वाचली ती कदाचित जास्त समजू शकेल. आणि कसं माहिती का, तुम्ही मराठी नाही मराठी मधले जे आपण ग्रेट कवी असे मानले, तुमचे आवडते असे कवी कुठले आहेत आणि त्याच्यावर तुम्ही जे काही कार्यक्रम करता त्याच्याबद्दलही आम्हाला थोडस. हो, एक आम्ही नादप्रहर नावाचा कार्यक्रम करतो. कौशल इनामदार संगीतकार मी, माझी बायको आणि त्याची मिसेस सुचित्रा विद्याकरंजीकर, सुचित्रा इनामदार, मी एक कौशल इनामदार आणि अस्मिता पांडे त्या निवेदिका आहेत चांगल्या. तर आम्ही हे सगळे एक कार्यक्रम करतो. याचं कारण असं आहे की मला असं वाटलं मराठी सारस्वतामध्ये ग्रेस हे कवी, आरती प्रभू हे कवी आणि कादंबरीकार, जी ए कुलकर्णी हे कथाकार आणि रॉय केळीकर हे रुबाईकार आणि नाटककार. जी ए कुलकर्णी ग्रेस कवी आणि ललित लेखकार. पण या चार लोकांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते युनिक आहे, ते सगळ्यांना पुरून उरणार आहे असं माझं मत आहे. आणि माझं मत सब्जेक्टिव्ह असूच शकतं, प्रत्येकाला मत असतं तो आधीचा अधिकार पण आहे. पण जे मूलभूत चिंतन या सगळ्या प्रकारांचं या लोकांनी केलं तसं फार कमी लोकांनी केलं, म्हणून त्यांच्यावर तो कार्यक्रम आहे नाद प्रहर म्हणून. आणि प्रत्येक नाद प्रहराचा एक नाद असतो अशा अर्थाने तो पुढे सरकतो. त्या कार्यक्रमात पहिल्यापासून शेवटच्या शब्दापर्यंत सगळे शब्द या चौघांचे आहेत. तिथे मध्ये निवेदन विवेदन काही नाही, जे निवेदन आहे ते पण यांचेच शब्द आहेत. अरे तो कार्यक्रम करतो. तो बेंगलोरला करायचं पण एक चाललंय, ते मागे बोलणं झालं होतं पण त्या ते सगळं कोविड झाल्यावर बघूया. पण तो पण मला असं वाटलं की ग्रेस हा आणि आरती प्रभू ही फार मोठी कवी, रॉय केणेकर पण कवी आहे, हे फार मोठे कवी आहेत. म्हणजे आता शेवटी पण असं असतं ना की हे माझं मत आहे, कोणाला दुसरे मोठे वाटतील, कोणाला ग्रेस दुर्बल वाटतात. पण आता भीमसेन जोशी आहे, मला कळलंय हा दोष भीमसेन जोशींचा आहे का माझा? पिकासूचं चित्र मला कळत नाही, हा पिकासूचा दोष आहे का माझा? आहे तुम्ही काय मेकॅनिकल बाईक बनवली मला कळत नाही, हे मला दोष आहे का बनवण्याचा दोष आहे? म्हणजे सर्जकाचाच दोष आहे. त्याला दुर्बत म्हणून आपण त्याला शेण बिण फेकून मोकळे होतो, आपली सोय करून घेतो, ते काही योग्य नाही. म्हणून त्या ते तो भ्रम तोडण्याकरता म्हणून त्या 25 कवितांचा मी कार्यक्रम केला. आता आरती प्रभूंच्या 25 कवितांचा पण करणार आहे, रुबायांचा पण करणार आहे. रुबायांवर मी ऑलरेडी एक आकाशवाणीवर कार्यक्रम केलाच आहे त्याच्या समजावून सांगण्याचं. तर मला असं वाटतं की त्या कविता समजावून देणं हे आपलं काम आहे, आपल्याला कळले असतील तर. त्यात काही इगो नाही, त्यात काही मीच प्रेषित आणि मीच समजून सांगतो असं काही बडे जाऊ नाही. त्यांचं आहे त्यांचं हे भूमिका. आणि कविता परत वैयक्तिक असते, लक्षात ठेवा. कुठलंही सर्जक एक्सप्रेशन हे वैयक्तिक आहे. चित्र, शिल्प, कविता, तुम्ही त्याला किती सोपं करून घेतात हा तुमचा भाग आहे. तुम्ही काय गोड मानून घेतात. मायकेल अँजेलोने सिस्टाईन चॅपल जेव्हा खणलं तेव्हा त्याला बांधून ठेवायचे छताला आणि तो पळून जायचा, परत त्याला आणून बांधून ठेवायचे आणि मग कधी कधी तो 70 तास खाली उतरायचा आणि चिनी आतोड्या घेऊन ते शिल्प बनवत असायचा. तर त्या ज्या सर्जकाच्या प्रेरणा आहेत ना, त्या त्याच्या डोक्यात काय करायचं होतं हे तू आपल्यालाही कोणाला कळणार? आपण आपल्या पद्धतीने ते बघू एवढंच. आपण सिमेट्री बघू,
आपण आकार बघू, त्या आकारांना आपण नावं दिली म्हणजे सोपं झालंय. पण मायकेल अंजेलोने हे कुठल्या प्रेरणेने घट्ट बांधून ठेवून करून घेतलं याचा कसुबाराही अंदाज आपल्याला नाही, त्यामुळे ते वैयक्तिक असतं. ग्रेस ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस नेला निराद होता ही कविता लिहितात तेव्हा त्यांची ती भावावस्था ही त्यांचा वैयक्तिक भाव आहे. फक्त ते समजून घेण्याचं माझं जर काही लोक कसे असतात ते म्हणतात की हे काही कळत नाही पण फार भारी वाटत. तर हे जे भारी वाटणं आणि काही न वाटणं याच्यात जे मध्ये लोक बसले आहेत त्यांच्याकरता मी मला असं वाटलं की एक आपली जबाबदारी आपल्याला कळते आपण थोडं समजून सांगावं तू त्याचा अंतिम अर्थाने असं प्रत्येकाने सांगितलंय हे मला भावलं असं आहे. पण शब्दरचना ग्रेस कसं आहे, ग्रेसची शब्दरचना शब्दकळा जीएनची ही फार रॉय किणीकर आणि आरती प्रभू ही फार विलक्षण आहे. दोन डोळे दोन खाचा प्रश्न येतो कुठे आसवांचा असं जेव्हा आरती प्रभू लिहितात त्याच्यापेक्षा प्रॅक्टिकल विचार कुठल्या तरी विज्ञानवाद्यांनी तरी केला असेल का? तुम्ही त्या लोकांना भाबडी म्हणतात, ते सगळ्यात प्रॅक्टिकल लोक होते. समयीच्या शुभ्रकळ्या लवलवून म्हणजे तुम्ही काय बोलतात जीए कुलकर्णी काय लिहितात रॉय किणीकरांच्या रुबाया काय म्हणजे तुम्ही आपण असा विचार केला पाहिजे की इतकं वैश्विक जे कालाच्या प्रभावावर अक्षयपणे टिकून राहील असं लिहिणारी मराठीतली माणसं काढा कुठल्याही भाषेतली काढा. मी तुम्हाला लिहून देतो 500 वर्षानंतर ग्रेस जीए कुलकर्णी काढा ते त्याच आवडीने लोक वाचतील. काय मराठी मराठी म्हणत नाही कारण ते तेथे एक समकालीनत्व आहे एक कॉन्टेम्पररीनेस आहे जो जाणार नाही. आपण टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स होऊ चीन जे डोळ्यातनं पाणी आलं तर डोळ्यातनं सारखं पाणी येऊ नये म्हणून आपण लोशन शोधून काढू. पण अश्रुपिंडात पाणी येण्याची जी प्रक्रिया ज्याच्यामुळे होते ते अंतप्रेरणेवर काय औषध शोधाल? ती घालमेलीवर काय औषध शोधाल? मनाच्या त्या आठवणीवर काय औषध शोधाल? त्याचं एक्सप्रेशन सप्रेस करू आपण औषधाने. डोकं दुखू नये, डोळ्यातनं पाणी येऊ नये, चेहरा कडू होऊ नये, हे सगळं आपण करू. सोर्सवर कसं का स्रोतावर कसं काम करणार? बरोबर. आणि मराठीला आणि ही परंपरा सुद्धा खूप गौरवशाली आणि कित्येक शतक लाभलेली आहे. आपला मगाशी ज्ञानेश्वरांबद्दल बोलणं झालं तर त्यांच्या रचना अजूनही 700 वर्षानंतर आपल्याला भावत आहेत. तसंच जी ए ग्रेस किंवा आरती प्रभू आणि रॉय गिणी अजून एक 500-700 वर्षानंतर लोकांना भावत राहणार आहेत हे नक्की. हे मराठीचं सुद्धा सामर्थ्य आहे. तुमच्या एवढ्या सगळ्या कार्यामध्ये तुम्ही दर्जा देण्यासाठी अभिजात दर्जा हे जे प्रकार आहे तो एखादी भाषा किती जुनी याचं सर्टिफिकेशन जे केंद्र सरकार करतं. मागच्या काही 30 वर्षांमध्ये सरकारांना पाठिंबा देण्याच्या बाबतीत अनेक राज्य भाषांनी आपल्याला दर्जा देऊन घेतलाय ती सरकार टिकवण्याच्या बाबतीत. हे अगदी फॅक्ट आहे, काही हे नाही. त्या भाषा जुन्या असू शकतात काही केसेसमध्ये, पण काही केसेसमध्ये राजकारण. मराठी एवढी जुनी आहे 2500 वर्ष, मराठीला हा दर्जा का मिळत नाही? कारण तो दर्जा मिळाल्यावर असं घडतं की 700 कोटीचं अनुदान मिळतं जे फक्त भाषेच संवर्धनाकरता वापरता येत. आणि म्हणून आम्ही त्या जी भाषा खरोखर अभिजात आहे तिला एक तर मागायची वेळ यायला नको अशी व्यवस्था हवी की ती आम्ही न मागता दिले पाहिजे अशा गोष्टी. म्हणून ते आंदोलन म्हणून ते त्याची मध्ये व्याख्यान 2-5 वर्ष आम्ही केलं. त्याचे खरे तर हरी नरके रंगनाथ पठारे सर त्यात खूप काम करतात आणि त्यामुळे मी तिथे ओढला गेलो आणि ते आम्ही खूप याच्या निश्चयाने केलं, नाही केलं असं नाही. पण मला असं नेहमी वाटायचं की असं का करावं लागतं? मराठी एवढी इतकी जुनी भाषा आहे आणि तिच्याकरता तुम्हाला असं भांडावं लागणं योग्य नाही. बरं, ही भाषा टिकलेली हो 2-2500 वर्ष, म्हणून तिचं संवर्धन गरजेचं आहे. ते काही मरेल असं नाही. पण आता समजा जर अजून 100 वर्षाने कोणाला कुठल्या शब्दांचा अर्थ कळला नाही त्याच्याकरता काही तुम्ही संदर्भ ग्रंथ काही डिक्शनरीज काही भाषाचे कोश असे तयार कराल ना. आत्ताच कितीतरी शब्द निघून गेले आपल्या आयुष्यातून. तर ते राजभाषेला दर्जा मिळावा याचं अजूनही हे आहे. आणि मी स्वतः केंद्र सरकारमध्ये अनेक लोकांना भेटून आता ती फाईल पंतप्रधानांकडे म्हणतात ते का ब्युरोक्रसीने अडवून ठेवलंय मला माहित नाही. दीपक सर, तुमचं इतकं वैविध्यपूर्ण असं तुमचं क्षेत्र आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही इतकं वेगवेगळ्या प्रकारचं काम केलेलं आहे. तुम्ही मॅनेजमेंटमध्ये होता, तुम्ही कलावंत सुद्धा आहात. आपल्या छान गप्पा ह्या इतका वेळ रंगलेल्या आहेत. आपण जरा थोडं शेवटाकडे येताना मी तुम्हाला
अशी विनंती करेन की तुम्ही कविता सादर करता, तुम्ही दुसऱ्यांच्या कविता तर सादर करतास, कार्यक्रम करतास, पण एखादी तुम्ही स्वतः कवी कविता करता का? आणि करत असाल तर तुमची एखादी तुमची आवडती स्पेशल अशी कविता तुम्ही आम्हाला ऐकवा आणि आपण आपल्या आजच्या ह्या गप्पा इथे थांबू, पण पुन्हा नक्की तुमच्याशी गप्पा मारायला आम्हाला आवडेल. कविता तुम्हाला एक वाचून दाखवतो. कवितेचं नाव आहे असोशी. प्राण झाले सारे रान ओले चिंब पाखरांच्या ओठी आभाळ गाणे. येर झार आहे बाकी सर्व काही युगांचा पाचोळा वाऱ्यावर. काही क्षण असे उंजळीत पाणी घेऊन म्हणावे प्राणमंत्र. तुझ्या डोळ्यातून सांडते आकाश दाटलेला गंध जमिनीचा. काय रुजलेले आपल्या दोघात शब्द होती तिथे मुके अंध. काय रुजलेले आपल्या दोघात शब्द होती तिथे मुके अंध. असे येते किती क्षण वेडे किसे आरसे पुसून लख व्हावे. तुमचे खूप खूप आभार मानतो मी दीपकजी. मजा आली खूप गप्पा मारायला आणि पुन्हा तुमच्याशी गप्पा मारायला नक्की आवडेल. तो प्रसंग आणि म्हणजे वन ऑन वन म्हणजे हे करोनाचं सगळं सावट गेल्यानंतर प्रत्यक्ष बसून गप्पा मारायला तर खूपच आवडेल. तो दिवस लवकरात लवकर येवो अशी आपण प्रार्थना करूया. आणि तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी तुमचे इतके सगळे उपक्रम आहेत त्या सगळ्यांसाठी तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या आगामी पुस्तकांची आम्ही वाट बघतो. घातसूत्र दोन असेल जे भारतावर फोकस असणार आहे, किंवा त्याच्यानंतरचं मातसूत्र असेल, त्यांची आम्ही आता वाट बघू. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आभार. धन्यवाद शेखरजी आणि दीपालीजी. मला खूप आनंद झाला बोलायला. याचं कारण असं आहे की असे प्रसंग येत नाहीत की आपलं मन आपण मोकळं करून बोलतो. ही संधी दिल्याबद्दल तुमचे ऋण. आणि बेंगलोरला मी येणार आहेच हे सगळं झाल्यावर आपण भेटूच. थँक्यू सो मच.